चलो गुड इव्हिनिंग आवाज येतो की मित्रांनो आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का सांगा लगेचच सुरू करूयात दोन मिनटात <laughs> आज जरा सेटअपला वेळ लागला यस 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 गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग चला करूयात सुरू मग एकदम क्लिअर चलो ओके चलो तर आपण बघत होतो वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स करेक्ट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड मध्ये आपण प्लांटचं क्लासिफिकेशन जे आहे ते थॅलोफायटापर्यंत बघितलं होतं थॅलोफायटा जो ग्रुप आहे प्लांटचा तिथपर्यंत आपलं क्लासिफिकेशन जे आहे ते झालं होतं ठीक आहे तर आपण दुसरा ग्रुप बघूयात प्लांटचा त्यांना म्हटलं होतं ब्रायोफायटा ठीक आहे ब्रायोफायटा ब्राय। हा सेकंड ग्रुप आहे प्लांटचा आणि खूप महत्वाचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर आता रिसेंट प्रश्न पण विचारला होता आयोगाने मागच्या वर्षी झालेल्या कंबाईनला ठीक आहे कुठला प्रश्न विचारला होता माहिती तुम्हाला की पृथ्वीवरच्या पहिल्या भूचर वनस्पती म्हणजे अँम्पिबियन्स प्लांट कोण आहेत तर त्याचं उदाहरण किंवा त्याचं उत्तर होतं ब्रायफायटा कारण या ज्या वनस्पती आहेत ब्रायफायटा गटातल्या या वनस्पती जमिनीवर पण सापडतात आणि पाण्यात सुद्धा सापडतात हे दोन्हीकडे आदिवास यांचा थॅलोफायटाचं वैशिष्ट्य असं होतं की थॅलोफायटा फक्त जलचरच आहे थॅलोफायटा फक्त पाण्यातच सापडतात परंतु ब्रायफायटांचा अधिवास किंवा हॅबिटाट दोन्हीकडे पण आहे वनस्पती पाण्यात पण सापडतात आणि जमिनीवर पण सापडतात म्हणून त्यांना अँपिबियन्स प्लॅन्ट म्हटलं जातं उभयचर वनस्पती म्हणून यांना जनरली ओळखलं जातं ठीक आहे सहसा ह्या जमिनीवर ज्या ठिकाणी सापडतात ना तर ते ठिकाणी एक तर ओलसर असतं नाही तर सावलीच्या ठिकाणी असतात म्हणजे ओलसर ठिकाणी ओलसर म्हणजे मॉइस्ट प्लेसेस जास्त प्रेफर करतात आणि शेडी रिजन्स शेडी रिजन्स म्हणजे मित्रांनो ज्या ठिकाणी सावली असते किंवा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त पोहोचत नाही अशा ठिकाणं हे प्लांट्स जास्त प्रेफर करतात त्या ठिकाणी ह्या वनस्पतींचं वास्तव्य जास्त पाहायला मिळतं लक्षात ठेवा ठीक आहे अँड uh, दुसरे बाकीचे जे फीचर्स आहेत यांचे ते ऑलमोस्ट थॅलो थॅलोफायटा ग्रुपमधल्या प्लांट सारखेच आहेत म्हणजे बघा थॅलोफायटा ग्रुपमधल्या सारखेच म्हणजे बघा यांचं शरीर पण आहे अतिशय साधं सिंपल असतं म्हणजे यांना सुद्धा मूळ खोड आणि पान नसतात म्हणजे थॅलस बॉडी यांची पण रुट्स पण नाही स्टेम्स पण नाही आणि ल्यूज पण नाहीत बट यांच्यामध्ये रुट्स स्टेम्स आणि यांच्या सारखी आभासी रचना असते लक्षात ठेवा दे आर हॅव्हिंग सुडो स्ट्रक्चर्स लाईक रुट्स स्टेम्स अँड ल्यूज बट नॉट ट्रू स्ट्रक्चर्स खरी रचना नाही यांच्याकडे कळलं यांच्याकडे मूळ खोड आणि पानांची खरी रचना नसते लक्षात ठेवा ठीक आहे यांच्याकडे मूळ खोड आणि पानांची आभासी रचना असते थे लक्षात ठेव चलो ओके तर ते एक लक्षात ठेवा सो यांच्याकडे मूळ खोड आणि पान नाहीत म्हणजे यांच्याकडे जायलम आणि फ्लोम पण नसते नो जायलम नो फ्लोएम आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो ज्यावर आता प्रश्न येऊ शकतो यावेळेस परीक्षेला लक्षात ठेवा ठीक आहे कुठला माहिती आहे का मित्रांनो त्यात हा मुद्दा लक्षात ठेवा ब्रायोफायटा गटातल्या ज्या वनस्पती आहेत ब्रायोफायटा गटातल्या वनस्पती यांचं जे प्रजनन आहे यांचं रिप्रोडक्शन जे आहे हे दोन्ही पद्धतीने होतं लैंगिक पद्धतीने पण होतं सेक्शुअली पण होतं आणि अलैंगिक पद्धतीने पण होतं म्हणजे असेक्शली पण होतं लक्षात ठेवा ठीक आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो आता येणाऱ्या एक्झामला अपकमिंग एक्झामला दोन्ही पण ठीक आहे मग लैंगिक प्रजनन जे होतात ना ते गॅमेट्सच्या सहाय्याने होतं गॅमेट्स म्हणजे युग्मकांच्या साह्याने होतं आणि अलैंगिक प्रजनन जे आहे ते स्पोर्सच्या साह्याने होतं स्पोर्स, स्पोर्स म्हणजे बीजान बट मित्रांनो गॅमेट्स तयार करणारे प्लॅन्ट आणि स्पोर्स तयार करणारे प्लॅन्ट वेगवेगळे नसतात लक्षात ठेवा ठीक आहे एकाच मध्ये दोन्ही पण फेजेस पाहायला मिळतात म्हणजे काय तर हे ब्राय गटातल्या वनस्पती ज्या आहेत ना हे त्यांची वाढ विकास होत असताना ठराविक काळामध्ये जनरली बीजाणू तयार करतात आणि नंतर मग गॅमेट्स म्हणजे युग्मक तयार करतात लक्षात घ्या ठीक आहे सो मग आता प्रश्न असा आहे की पहिले गॅमेट्स तयार होतात का पहिले स्पोर्स तयार होतात मग आता प्रश्न आपल्याला काय येऊ शकतो पहिला मुद्दा यांच्याकडे रिपोडक्शन दोन्ही टाईप आहे से। असेक्शुअल पण आणि सेक्शुअल पण याला म्हणतात काय माहितीये का सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शनला याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणायचं याला लक्षात ठेवा हे नाव लक्षात ठेवा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या गटातल्या वनस्पतींमध्ये किंवा कोणत्या वनस्पतीमध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं अल्टरनेशन ऑफ जनरेशन ब्राय फायटामध्ये पाहायला मिळतं दुसरा प्रश्न असा येऊ शकतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय तर याचा अर्थ असा आहे ज्या वनस्पतींमध्ये लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रजननाच्या पद्धती पाहायला मिळतात त्याला म्हटलं जातं अल्टरनेशन जनरेशन यस हे टेरेडो फायटामध्ये पण असतं लक्षात ठेवा टेरेडो फायटामध्ये पण असतं आणि यांच्यात पण असतं लक्षात ठेवा दोघांमध्ये पण आहे ठीक आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन दोघांमध्ये पण पाहायला मिळतं मग जेव्हा ते प्लांट्स गॅमेट तयार करतात ना तर तेव्हा त्या प्लॅन्टला गॅमेटो फाईट्स म्हटलं जातं जेव्हा ते प्लांट्स गॅमेट्स तयार करतात तेव्हा त्यांना गॅमेटो फाईट्स म्हटलं जातं आणि जेव्हा स्पोर्स तयार करतात तेव्हा त्यांना स्पोरोफाईट्स म्हणला काय म्हणलं तर स्पोरोफाईट्स गॅमिट्स तयार करताना गॅमिटोफाईट्स स्पोर्स तयार करताना स्पोरोफाईट्स ठीक आहे बर आता आपल्या यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत उदाहरण लक्षात ठेवायचे कोण येते याच्यामध्ये ब्राय फायटामध्ये ब्राय फायटामध्ये लेज्युनिया नावाची वनस्पती येते पॉलीट्रायकम नावाची वनस्पती येते त्यानंतर मर्केन्शिया नावाची वनस्पती येते बघा नाव इकडे मराठीमध्ये लिहितो मी मर्केन्शिया नावाचा प्लॅन्ट आहे पॉलीट्रायकम नावाचं प्लांट आहे कारण आपल्याला मोस्टली उदाहरणात विचारले जातात त्यानंतर लेजुनिया नावाची वनस्पती आहे लेजुनिया त्यानंतर हे इकडे पेलिया नावाची वनस्पती आहे बघा खाली इकडे पेलिया त्यानंतर इकडे रिक्सिया नावाची वनस्पती आहे एक रिक्सिया आणि त्यानंतर इकडे अँथोसिरॉस नावाची एक वनस्पती आहे अँथोसिरॉस सो असे ह्या गटातल्या वनस्पतींची उदाहरणं आहेत एक्झाम्पल्स पहिले पाठ करायचे प्रजनन पद्धती लक्षात ठेवायची ठीक आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्यावर प्रश्न येऊ शकतो ब्रायफायटा गटातल्या ज्या वनस्पती आहेत यांचं वर्गीकरण जे आहे ते तीन गटामध्ये केलं जातं तीन गट कुठले रे तर पहिला जो गट आहे त्यांना म्हटलं जातं लिव्हर वर्ड्स पहिला जो गट आहे त्यांना लिव्हर वर्ड्स म्हणायचं दुसरा जो गट आहे त्यांना हॉर्न वर्ड्स म्हणायचं हॉर्न वर्ड्स आणि तिसरा जो ग्रुप आहे त्यांना मॉसेस म्हणायचं मॉसेस आयोगाने प्रश्न काय विचारला यांच्यामध्ये यांच्यात सगळ्यात विकसित कोण आहे या तिघांमध्ये सगळ्यात विकसित कोण आहेत यांच्यात तिघांमध्ये सगळ्यात विकसित मॉसेस आहेत मॉसेस गटातल्या वनस्पती यांच्या सगळ्यात विकसित आहे लक्षात ठेवा आणि त्या मॉसेसचे काही उपयोग पण आहेत ते पण लक्षात ठेवायचे कारण आपल्याला आयोग त्याच्यावर पण प्रश्न ठीक ठीके मग काय उपयोग आहेत मॉसेसचे तर मॉसेसचे उपयोग आहेत बघा स्पॅगनम प्रकारचा एक मॉस आहे स्पॅगनम हा एक मॉसचा प्रकार आहे स्पॅगनम हा है या आ, एक मॉसचा प्रकार आहे स्पॅगनम या स्पॅगनम प्रकारचा जो मॉस आहे याचा उपयोग एकतर जमिनीची धूप रोखण्यासाठी होतो जमिनीची धूप किंवा झीज रोखण्यासाठी यांना सॉईल माइंडर्स पण म्हटलं जातं सॉईल माइंडर्स म्हणजे हे मातीला पकडून ठेवतात किंवा मातीला जमिनीतली जी माती ना तिला एकाच ठिकाणी ठेवतात म्हणजे सुपीक जमिनीचा जो वरचा थर आहे तो वाहून जाणार नाही पाण्याने वगैरे हवेने वगैरे ठीक आहे सॉइल बाइंडर्स आणि दुसरा एक उपयोग यांचा या स्पॅग्नम मॉसचा हा जनरली वॉटर किंवा मॉइश्चर ऍबॉर्ब करणारा खूप महत्वाचा प्लांट आहे पाणी शोषून घेण्याची क्षमता याच्यात सगळ्यात जास्त आहे म्हणून वनस्पतींचे जे कापलेले अवयव असतात ना वनस्पतींच्या कापलेल्या अवयवांना ओलसर ठेवण्यासाठी जनरली ह्या वनस्पतींचा उपयोग केला जातो वनस्पतींच्या कापलेल्या अवयवांना ओलसर ठेवण्यासाठी जनरली या वनस्पतींचा उपयोग आपल्याला पाहायला म्हणजे जा, झालेला किंवा करताना पाहायला मिळतो लक्षात ठीक आहे चलो नेक्स्ट आहे आहे मित्रांनो ग्रुप जो त्यांना म्हटला तर टेरिडो फायटा तिसरा जो ग्रुप आहे त्यांना म्हटला तर टेरिडो फायटा टेरिडो फायटा ग्रुपमध्ये अशा सर्व वनस्पती येतात ज्यांचा अधिवास हा जनरली पूर्णपणे जमिनीवर पाहायला मिळतो म्हणजे पृथ्वीवरच्या अशा वनस्पती ज्या पूर्णपणे टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात म्हणजे जनरली आत्तापर्यंतच्या याच्या अगोदरच्या वनस्पती ज्या आहेत त्या दोन्ही प्रकारच्या हॅबिटॅट हॅबिटॅटमध्ये होत्या म्हणजे काही पाण्यात पण सापडायच्या काही जमिनीवर पण हा पहिला ग्रुप तयार झाला ज्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांचा अधिवास किंवा हॅबिटॅट जो आहे तो टेरेस्ट्रीयल आहे यांच्यात काही अॅक्वेटिक आहेत किंवा दुसऱ्या सोबत पण वाढतात पण मेजॉरिटी ग्रुप जो आहे यांचा हा टेरेस्ट्रीय लक्षात ठेवा आणि हो आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे टेरेडो जो ग्रुप आहे आता परीक्षेत काय येऊ शकतं मी ते तुम्हाला महत्वाचं तेवढं सांगतो फक्त तेवढं लक्षात ठेवा टेरेडोफाइटा जो ग्रुप आहे मित्रांनो या टेरेस्टियल प्लांटचा ग्रुप आहे टेरेस्ट्रीय म्हणजे भूचर पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा टेरेस्टियलच्या नंतरचा यांना पहिल्यांदा फर्स्ट टाइम इन प्लॅन्ट किंगडम वनस्पती सृष्टीमध्ये पहिल्यांदा ह्या वनस्पतींना रुट्स स्टेम्स आणि लिज आले रुट्स स्टेम्स आणि ल्यूज म्हणजे मूळ खोड आणि पान आले लक्षात ठेवा याच्या अगोदरच्या दोन्ही ग्रुपमध्ये म्हणजे कुठले थॅलो फायट आपण आणि ब्राय फायट आपण दोन्ही ग्रुपमध्ये मूळ खोड पान नव्हते यांना आले पहिल्यांदा लक्षात ठेवा फर्स्ट टाइम इन द प्लॅन्ट किंगडम रूट स्टेम्स आणि लूज यांच्यात पाहायला मिळाले त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा यांच्यामध्ये पहिल्यांदाच झायलम आणि फ्लोएम सुद्धा पाहायला मिळालं म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी असलेले पण पहिले हेच आहे जलवाहिनी आणि रसवाहिनी म्हणजेच प्लांट्स मधल्या व्हॅस्क्युलर टिश्यूज जे आहेत वॉटर कंडक्टिंग टिशूज असलेले प्लांट्स पण हेच आहे वॉटर आणि फूड कंडक्टिंग टिशूज जलवाहिनी पाणी वाहून देण्याचं काम करतात रस वाहिनी अन्न पदार्थांचं करण्यास मदत करत असतात लक्षात ठेवा आणि चौथा मुद्दा लक्षात ठेवायचा खूप महत्वाचा यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते आता आपण सेपरेटच लिहूयात यांचं जे रिप्रोडक्शन आहे टेरिडो फायटाचं जे प्रजनन आहे यांचं प्रजनन सुद्धा ब्रायोफायटासारखंच यांच्याकडे पण अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं म्हणजे यांच्याकडे सुद्धा अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन पाहायला मिळतं म्हणजे हे प्लांट्स पण असेक्शुअली आणि सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात यांच्याकडे पण अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळते लक्षात ठेवा यांच्याकडे पण अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं अलैंगिक प्रजनन जे आहे ते स्पोर्ट्सच्या माध्यमातून होतं स्पोर्ट्स म्हणजे बीजाणू आणि त्या फेजला स्पोरोफायटिक फेज म्हणायचं स्पोरोफायटिक फेज स्पोरोफाईट आणि लैंगिक प्रजनन जे आहे हे गॅमेट्सच्या स्वरूपात पाहायला मिळतं गॅमेट्स म्हणजे त्यांना युग्मक म्हणायचं आणि गॅमेट्स प्रोड्युसिंग फेजला म्हणायचं गॅमेटोफाईट सो यांच्याकडे पण अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं म्हणजे यांच्याकडे सुद्धा स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट अशा दोन्ही फेज पाहायला मिळतात लक्षात ठेवा ठीक आहे यस येतय ये लक्षात चला यस पी डी एफ पण मिळेल काहीच टेन्शन नाही पीडीएफ तुम्हाला ॲपमध्ये मिळेल काहीच प्रॉब्लेम नाही का काल परवाच्या सेशनची पण पन पीडीएफ मी पाठवलेली आहे येऊन जाईल त्या ऍपमध्ये दे ठीक आहे चलो तर समजते तुम्हाला कळतंय आता यांचे एक्झाम्पल्स काय काय कोण कोणत्या वनस्पती ह्या समूहामध्ये येतात ते आपण आता समजून घ्यायचंय ठीक आहे हा आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा यांच्यामध्ये जे आहे ना मित्रांनो यांच्यामध्ये स्पोरोफाईट जे आहे ना हे डॉमिनेटिंग असतं यांच्यामध्ये स्पोरोफाईट जे आहे ते डॉमिनेटिंग असतं डॉमिनेटिंग म्हणजे काय मित्रांनो यांच्यात टेरिडो गॅमेटोफाईट जो आहे तो डिपेंड असतो म्हणून हे डॉमिनेटिंग लक्षात ठेवा परिषद प्रश्न येऊ शकतो आणि मी आता अगोदर जे सांगितलं ना तुम्हाला ब्रायो फाईट सांगितलं ना तुम्हाला अगोदर हे यांच्यामध्ये मात्र गॅमेटोफाईट डॉमिनेटिंग असतो म्हणजे यांचा गॅमेटोफाईट स्पोरोफाईटवर डिपेंड असतो लक्षात ठेवा ब्रायो गॅमेटोफाईट इज अ डॉमिनेटिंग फेस बिकॉज इट डिपेंड्स ऑन स्पोरोफाईट आणि टेरिडो काय मित्रांनो टेरिडो फाईटामध्ये लक्षात ठेवा टेरिडो फायटामध्ये स्पोरोफाईट इज डॉमिनेटिंग फेस बिकॉज इट डिपेंड्स ऑन गॅमिटोफाईट डिपेंड्स ऑन स्पोरोफाईट गॅमिटोफाईट स्पोरोफाईटवर अवलंबून असतो म्हणून हा डॉमिनेटिंग आहे लक्षात ठेवा तो कमी डॉमिनेटिंग आहे हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे आणि आता टेरिडो फायटाचे एक्झाम्पल्स टेरिडो गटामध्ये कोण कोणत्या वनस्पती येतात यांचे उदाहरणं काय काय एक्झाम्पल्स काय काय सगळ्यात पहिलं उदाहरण लक्षात ठेवायचं नेचे म्हणजे फर्न बऱ्याचदा प्रश्न आला आहे त्याच्यावर लक्षात ठेवा ठीक आहे या नेचे आणखी एक महत्वाचं उदाहरण लक्षात ठेवायचं ऍझोला पिन्नेटा नावाचा एक फर्न आहे ऍझोला पिन्नेटा याचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून केला जातो हिरवळीचे खत त्याला ग्रीन मॅन्युअर म्हटलं तर ग्रीन मॅन्युअर प्रश्न आला याच्यावर पण क्यू आहे लक्षात ठेवा याच्यावर पण ठीक आहे ग्रीन मॅन्युअर म्हटलं त्याला ग्रीन मॅन्युअर हिरवळीचं खत म्हटलं त्याला ठीक आहे आपलं बुक आहे ना आपलं बुक आहे कॉम्प्युटेटिव्ह सायन्स नावाचं ठीक आहे पुढे मित्रांनो दुसरं उदाहरण याचं लक्षात ठेवा ते म्हणजे लायकोपोडियम लायकोपोडियम आणि इक्वी सेटिनी आणखी एक लक्षात ठेवा लायकोपोडियम आणि एकवीस एटिनी असे दोन आहेत बघा ह्या दोन प्लॅन्ट वैशिष्ट्य आहे हे दोन प्लॅन्ट इतर वनस्पतींच्या इतर वृक्षांच्या खोडांवर आढळतात रे खोडांवर स्टेम्सवर सापडतात हे लक्षात ठेवा ठीक आहे स्टेम्सवर आहे त्यानंतर मग ॲजोला नंतर सॅल्व्हानिया एक आहे सॅल्व्हानिया ठीक आहे त्यानंतर मार्सेलिया एक आहे मार्सेलिया त्यानंतर सिलॅझिने एक आहे सिलॅझिनेटम एक आहे इत्यादी इत्यादी हे सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा हे टेरेडो फायटा गटातल्या वनस्पतींची उदाहरण आहेत महत्वाचे ज्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो नेचेवर तर येऊन गेलाय प्रश्न दोन तीन वेळेस विचारलाय नेचे वनस्पती कोणत्या गटातली आहे असा प्रश्न दोन तीन वेळेस विचारलेला आहे ठीक आहे चलो नेक्स्ट यस टेरिस ड्रायव्ह टेरिस पण आहे करेक्ट टेरिस त्यानंतर ड्रायव्ह टेरिस हे देखील ह्या गटातल्या वनस्पतींचे महत्वाचे उदाहरण आहेत यस ठीक आहे यस चलो कळालं मग आता इथपर्यंत चला जाऊयात पुढे पुढचा जो ग्रुप आहे मित्रांनो वनस्पतींचा आता हे यांचे एक्झाम्पल्स आहेत बघा सिलेजेन आहे टेरिस आहे ड्राईव्ह टेरिस आहे इक्विस एटम आहे ॲडिएंटम आहे जे तुम्हाला मी आता नाव लिहून दिले त्या वनस्पती तुम्हाला दिसतं तिकडे यांना पहिल्यांदा मूळ खोड पानं आले हे पृथ्वीवरचे फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट म्हणून पण ओळखले जातात पहिल्या सौम वनस्पती म्हणून सुद्धा स्वन यांनाच ओळखलं जातं हे जलचर टेरिडोफाईट्स लक्षात ठेवा ऍक्वेटिक पाण्यात सापडणारे टेरिडोफाईट्सचे एक्झाम्पल कोण कोण ऍझोला एक आहे मार्सिलिया एक आहे सॅल्व्हेनिया एक आहे आयसोडिस नाही लक्षात ठेवलं तरी चालतं ऍझोला मार्सिलिया सॅल्व्हेनिया आणि आयसोडिस आयसोडिस ऍक्वेटिक मध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालतं पहिले तीन लक्षात ठेवा ठीक आहे देन पुढचा जो विभाग आहे मित्रांनो वनस्पतींचा त्यांना म्हटलं तर स्पर्मॅटो फायटा नीट ऐका लक्षपूर्वक स्पर्मॅटो फायटा स्पर्मॅटो फायटा म्हणजे पृथ्वीवरच्या अशा सगळ्या वनस्पती ज्यांना बिया येतात आणि फुलं पण येतात स्पर्मॅटो फायटा गटामध्ये जेवढ्या वनस्पती आहेत ज्यांना बिया आणि फुलं येतात त्यांचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं जातं स्पर्मॅटो फायटा जो आहे तो दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालाय कुठले दोन ग्रुप तर एकाला म्हटलं जातं अनावृत्त बीजी वनस्पती अनावृत्त बीजी वनस्पती ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं जिम्नोस्पर्म्स आणि दुसरा जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं जात आवृत्त बीजी वनस्पती आवृत्त बीजी वनस्पतींच्या समूहाला म्हटलं जातं एन्जिओस्पर्म्स एनजिओस्पर्म्स अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी असे दोन गट आहेत लक्षात ठेवा हो। कुणाचे स्पर्मॅटो फायटाचे स्पर्मेटो फायटा म्हणजे बिया येणाऱ्या वनस्पती लक्षात ठेवा ठीक हो। आहे यस yes, बुक परफेक्ट केलं ले लेक्चर केलं ले की ओके काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे नोट्स पण मिळतील बुक पण बघून घ्या ठीक आहे चलो अनावृत्त बीजी वनस्पती जे आहेत ना मित्रांनो अनावृत्त बीजी जिम्नोस्पॉर्म्स जे आहेत ना जिम्नोस्पर्म्स म्हणजे अशा सगळ्या वनस्पती ज्यांच्या बियांना आवरण नसते हा लक्षात ठेवा ज्यांच्या बियांना आवरण नसते त्यांना म्हणायचं अनावृत्त बीजी वनस्पती ठीक आहे आणि आवृत्त बीजी वनस्पती म्हणजे कोण आवृत्त बीजी वनस्पती म्हणजे ज्यांच्या बियांना आवरण असते बियांना आवरण असलेल्या वनस्पती कवर्ड सीड्स अँड नेकेड सीडेड प्लांट्स अनकवर्ड सीड्स असे दोघांमधले महत्वाचे फरक सांगितले जातात लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे हा एनजीएस्फोरमचं वर्गीकरण बघूयात आपण पुढे हे जे जिम्नोस्पर्म्स आहेत ना मित्रांनो जिम्नोस्पर्म्स त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा जिम्नोस्पर्म्स गटातल्या वनस्पती ज्या आहेत ह्या यांना बिया यांना फुलं येत नाहीत यांच्या बियांना आवरण पण नसते यांना फळं पण येत नाहीत लक्षात ठेवा ठीक आहे जर आलेच तर त्यामध्ये बिया तयार होत नाहीत म्हणजे यांच्यातल्या काहींना फळं येतात परंतु त्याच्यात बिया तयार होत नाहीत मग लक्षात ठेवा ठीक आहे कारण बियांना आवरण नसतंच ठीक आहे सहसा या वनस्पती थंड प्रदेशात सापडतात जिकडे बर्फवृष्टी होते ना बर्फ जास्त पडतो तिकडे सापडतात त्यामुळेच मग यांना सुईसारखी पानं असतात लक्षात ठेवा निडल येऊ शकतं परीक्षेमध्ये हे खालीलपैकी कोणत्या वनस्पतींना कुठल्या गटातील वनस्पतींना सुईसारखे पानं असतात का असतात ते पण विचार जाऊ शकतं का बरं कारण हे बर्फ जिकडे जास्त पडतो तिकडे सापडतात बर्फ पानावर साचायला नको खाली पाना घसरून खाली पडला पाहिजे जमिनीवर म्हणजेच पाण्याचं विघटन होणार नाही किंवा ते कुजणार नाही सडणार नाही म्हणून ठीक आहे त्यानंतर बहुवार्षिक असतात आणि सदाहरित पण असतात बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्ष जगतात आणि एव्हरग्रीन प्लांट्स आहेत म्हणजे यांच्यामध्ये पानगळती फुलगळती हा प्रकार होत नाही बाराही महिने ह्या वनस्पती हिरव्यागार दिसतात म्हणून त्यांना सदाहरित वनस्पती म्हणजे एव्हरग्रीन प्लांट्स असं म्हटलं जातं लक्ष राह ठीक आहे चलो पुढे पुढचा मुद्दा आहे यांचे एक्झाम्पल्स अनवृत्ती बीजी गटामध्ये कोण कोण येतं कोनिफर्स येतात कोनिफर्स कोनिफर्स येतात त्यानंतर सायकस येतात सायकस हे सायकस आहे बघा त्यांना सायकस म्हणायचं ठीक आहे त्यानंतर हे नेटोफाइट्स येत नेटोफाइट्स नेटोफाईट्स आणि त्यानंतर हे आहे ही पृथ्वीवरची सगळ्यात प्राचीन वनस्पती ह्या गटातली हिला म्हटलं तर झिंक गो याला लिव्हिंग फॉसेल पण म्हणतात लिव्हिंग फॉसेल वनस्पतींच जीवंत जीवाश्म कारण सगळ्यात प्राचीन सगळ्यात जुनी वनस्पती लक्षात ठेवा झिंक गो लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे आणखी एक महत्वाचा मुद्दा ह्या घटनामध्ये पृथ्वीवरची सगळ्यात उंच वनस्पती होती सगळ्यात उंच वनस्पती जी जनरली आपल्याला अमेरिकेमध्ये वगैरे तिकडे पाहायला मिळते ठीक आहे याला रेड कोस्ट उड पण म्हणतात या वनस्पतीला काय म्हणतात रेड कोस्ट ऊड किंवा इला आणखी एक नाव आहे मराठीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता सिकवेया पण म्हणतात सिकवेया तीनशे साडेतीनशे पुढे उंच असते सिकवेया सिंपर नावाची नावाचे वनस्पती आहे जिला रेड कोस्ट उड पण म्हटलं जातं ठीक आहे जी पृथ्वीवरची सगळ्यात उंच वनस्पती म्हणून ओळखली जाते सिकवेया सिंपर लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर ह्या गटामध्ये ही पण एक वनस्पती येते बघा इथून सुरू झाली इथून माणूस मानुसूबाई बघा एक ठीक आहे इथून सुरू झाली बघा एवढं खोडे या वनस्पतीचं एवढं एवढं जवळपास शंभर ते सव्वाशे फूट शंभर ते एकशे पंचवीस फूट कळलंय याला म्युक्रोन टॅक्सोडियम ह्या नावाने ओळखलं जातं म्युक्रोन टॅक्सोडियम ही पृथ्वीवरती सगळ्यात रुंद वनस्पती सगळ्यात जाड वनस्पती आहे सगळ्यात जास्त घेर असलेली सगळ्यात जास्त वेळ असलेली वनस्पती आहे म्युक्रोन टॅक्सोडियम लक्षात ठेवा ठीक आहे चलो यस रेडवुड किंवा रेड कोस्टवूड पण म्हणतात टॅक्सोडियम म्यूक्रोन ॲटम यस टॅक्सोडियम म्युक्रोन ॲटम पहिले नाव टॅक्सोडियम आहे आणि आडनाव म्यूक्रोन ॲटम आहे लक्षात ठेवा नाव टॅक्सोडियम आहे आणि आडनाव म्यूक्रोन ॲटम आहे ठीक आहे चलो पुढे आता जाऊयात आणखी महत्वाचे काही एक्झाम्पल्स पण सांगतो तुम्हाला जिम्नोस्पर्मचे काही उदाहरण पण सांगतो किंवा काही उपयोग पण सांगतो त्यांचे लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो त्यांच्यावर चे युजेस लक्षात ठेवा युजेस उपयोग हा उपयोग कोणकोणत्या जिम्नोस्पर्मचा उपयोग कुठे कुठे होतो नेमका ते लक्षात ठेवा पहिले एक उदाहरण लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे सायकस सागोपाम प्रकारची वनस्पती आहे बघा जिच्यापासून शाबुदाना बनवतात सगळ्यात स्टारची प्लांट आहे स्टारची खोड आहे ह्या वनस्पतीच्या खोडामध्ये खूप स्टारच असतं प्रचंड म्हणून त्याच्यापासून जनरली आपण शाबुदाना बनवतो लक्षात ठेव ठीक आहे स्टारची प्लांट कुठलं हे सायकस ठीक ठीके त्यानंतर ह्याच गटामध्ये आणखी एक उदाहरण लक्षात ठेवायचं ते म्हणजे जुनिपेरस जुनिपेरस नावाची एक वनस्पती आहे ह्या वनस्पतीपासून जी आपली आगकाळी असते ना आगकाळी आगकाळी म्हणजे स्टिक आपली मॅच स्टिक ठीक आहे ते त्यानंतर पीसीआ एबीज प्रकारची एक वनस्पती आहे ह्या गटातली आणखी पीसीआ याच्यापासून पेन्सिल सॉरी जुनी पेरेस लाकूड जे आहे ना ते पेन्सिल आणि पेन होल्डर बनण्यासाठी वापरतात पेन्सिल आणि पेन होल्डर ठीक आहे आणि पीसीआय एबीज जे आहे ना त्याच्यापासून आकाडी मॅच स्टिक लक्षात ठेवा मॅच स्टिक आपली जी सेफ्टी मॅच असते ना ती सेफ्टी मैच, ती मैच ते सेफ्टी मॅच ती मॅच स्टिक जी आहे ती पी सीआयस पासून तयार करतात लक्षात ठेवा ठीक आहे चौथे एक उदाहरण याच्यात लक्षात ठेवा शेवटचं ते म्हणजे इफेड्रा नावाची जी वनस्पती आहे या समूहातली त्याच्यापासून इफेड्रिन हे औषध तयार करतात आणि इफेड्रीन हे औषध अस्थमा पेशंटसाठी उपयोगात येतं अस्तमा पेशंटसाठी महत्वाचं औषध आहे कुठलं इफेड्रीन सो हे युजेस लक्षात ठेवा बघा मित्रांनो ठीक आहे कंबाईन प्री ची एक्झाम तीस एप्रिलला आहे ना अंदाजे कशाला कन्फर्म आहे एकदम ठीक आहे कन्फर्म कन्फर्म ठीक आहे तीस एप्रिलला आहे अंदाजे कशाला पाहिजे ठीक आहे हा पाईनपासून टर्पेन्टाईन ऑइल बनवतात ते पण खूप महत्वाचं आहे ते पण खूप उपयोगात येतं पाईन ह्या वृक्षापासून टर्पेंटाईन ऑइल बनवतात टर्पेन्टाईन ऑइल ते रंग उद्योगात वगैरे इकडे तिकडे वापरतात ते पण खूप इम्पॉर्टंट उदाहरण आहेच लक्षात ठीक आहे चला पुढे जाऊयात पुढचा जो ग्रुप आहे आता त्यांना म्हटलं आता आवृत्त वनस्पती एन्जिओस्पर्म्स एन्जिओस्पर्म्स एनजिओस्पर्म्स म्हणजे ज्यांच्या बियांना आवरण असतं लक्षात ठेवा ज्यांना फुलं पण येतात ज्यांना फळं पण येतात आणि ज्यांच्या बियांना आवरण पण असतं अशा सगळ्या वनस्पतींना आवृत्त वनस्पती म्हणतात आवृत्त बीजी वनस्पती ह्या पृथ्वीवरच्या सर्वात विकसित वनस्पती आहेत सगळ्यात डेव्हलप प्लांट्स आहेत ठीक आहे मूळ खोड पण आहे बिया पण आहेत फुलं पण येतात फळं पण येतात ठीक आहे आणि बहुवार्षिक पण असतात द्विवार्षिक पण असतात आणि वार्षिक पण असतात त्यानंतर ह्या वनस्पतींच्या ज्या बिया आहेत ना त्या बिया दोन प्रकारच्या असतात यांच्या बियांना आवरण तर आहेच फळांच्या आत तर वाढतातच प्लस काहींच्या बियांमध्ये एकच दल असतं काहींच्या बियांमध्ये दोन दल असतात म्हणजेच आयदर सिंगल वाली सीड नाहीतर डबल वाली सीड मग याच्या आधारे ह्या ज्या अँज्युस्पर्म गटातल्या वनस्पती आहेत ना यांचं वर्गीकरण दोन गटात केलं जातं अँज्युस्पर्मचे दोन मुख्य गट पडतात लक्षात ठेवा ठीक आहे आणि हो आणखी एक महत्वाचा मुद्दा ही ह्या गटातली सर्वात लहान किंवा पृथ्वीवरची सगळ्यात सूक्ष्म वनस्पती आहे लक्षात ठेवा ही पृथ्वीवरची सगळ्यात सूक्ष्म वनस्पती आहे जिला ओल्फिया ऑस्ट्रेलियाना असं म्हटलं जात ओल्फिया ऑस्ट्रेलियाना असं म्हटलं जातं ओल्फिया ऑस्ट्रेलियाना ही पृथ्वीवरची सर्वात सूक्ष्म वनस्पती आहे ओल्फिया आणि सर्वात लहान फूल पण हेच लक्षात ठेवा सर्वात लहान फूल सर्वात लहान वनस्पती आणि सर्वात लहान फूल आणि सर्वात मोठं फूल कुठलं रे सर्वात मोठं फुल कुठलं आहे सर्वात मोठं फुल सगळ्यात मोठं फुल असतं रॅफ्लेशियाचं कुठलं रॅफ्लेशिया रॅफ्लेशिया सगळ्यात मोठं असतं आणि ओल्फिया जे आहे ते सगळ्यात लहान असतं ठीक आहे ठीक आहे यस एक मिलीमीटर पेक्षा सुद्धा छोट्या साईजच्या आणि ही आहे या समूहातली सर्वात उंच वनस्पती ह्या समूहातले सर्वात उंच हिचं नाव आहे युकॅलिप्टस युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी लक्षात ठेवा निलगिरी ही ह्या समूहातली सगळ्यात उंच वनस्पती आहे निलगिरीचं झाड निलगिरीचं तेल पण असतं ऑइल पण असतं निलगिरीचं लक्षात ठेवा युकॅलिप्टस युकॅलिप्टस ऑइल पण खूप फेमस आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ठीक आहे चलो 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 नेक्स्ट यस तर आवृत्तबीजी गटातल्या ज्या वनस्पती आहेत आवृत्त बीजी गटातल्या वनस्पती अँजस्पॉरम्स ग्रुपमध्ये ज्या वनस्पती येतात यांचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं जातं एन्जस्फर्म्स दोन टाईपचे असतात कुठले रे तर एकाला म्हटलं जातं मोनोकॉट्स एकदल वनस्पती किंवा एक, एक बीजपत्री वनस्पती ठीक आहे आणि दुसरा जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं जातं डायकॉट दाइकोर्ट। डायकॉट्स म्हणजे द्विदल किंवा द्विबीजपत्री वनस्पती म्हणजे बियांच्या रचनेवरून एन्जस्पर्मचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहेत मग कुठले दोन गट तर एकदल आणि द्विदल वनस्पती एकदल आणि द्विदल वनस्पतीमध्ये फरक काय तर यांच्या बियांना एकच दल असत देअर सीड्स आर हॅव्हिंग सिंगल ऑर ओनली वन कॉटलेड ऑन यांच्या बिया ज्या आहेत त्याच्यामध्ये एकच दल असतं आणि डायकॉट जे आहेत यांच्या बियांमध्ये मात्र दोन दल असतात हे डबल ऑनली सीड हे सिंगल ऑनली सीड आहेत आपण यांच्यातले डिफरन्सेस समजून घ्या एक दल आणि मध्ये नंतर त्यांचे एक्झाम्पल्स बघा ठीक आहे चला या वर आता आपल्याला यांच्या दोघांमधले डिफरन्सेस क्लिअर करतील काय फरक येत नेमकं दोघांमध्ये हा पहिला जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं तर मोनोकॉट्स म्हणजे एक दल हे मुद्दे लक्षात ठेवा दुसरा जो ग्रुप आहे डायकॉट्स म्हणजे द्विदल या फरकांवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे इकडे बघा वन क्वाटेलिडॉन म्हणजे यांच्यामध्ये एकच दल आहे बी मध्ये एकच दल सिंगल क्वाटेलॉन सीड ही यांच्यामध्ये टू क्वाटेलिडॉन म्हणजे यांच्याकडे दोन दल आहेत लक्षात ठेवा दोन दल आहेत सीड्स मध्ये म्हणजे बी चे दोन समान भाग होऊ शकतात म्हणून त्यांना एक दल आणि द्विदल असं विभागण्यात आले लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर हा उपयोग सांगतो नंतर ठीक आहे ओके okay. यांचे जे रूट्स असतात रूट्स हे झालं पहिलं सीड्स मधला फरक आहे यांचे रूट्स असतात ना मुळे यांची रूट सिस्टीम बघा फायब्रस आहे याला फायब्रस रूट्स म्हणायचं तंतुमय मुळं आहेत यांचे ठीक आहे आणि जे रूट्स आहेत ना मित्रांनो हे बघा हे रूट सिंगल आहे यांना टॅप रूट म्हणायचं मराठीमध्ये यांना सोट मूळ म्हणायचं सोट मूळ ठीक आहे त्यानंतर तिसरा जो फरक आहे यांची वॅस्क्युलर सिस्टीम व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे यांच्यातल्या सव्वनी होती म्हणजे यांच्यातल्या झायलम आणि फ्लोएम जलवाहिनी आणि रस ची रचना खोडामध्ये कशी दिसते खोडाच्या आत जलवाहिनी आणि रसवाहिनी वाहिनी जी आहे त्याची रचना नेमकी कशी दिसते ते आपण आता समजून घ्या दोघांमधला फरक काय नेमकं ठीक आहे तर इकडची स्कॅटर्ड असते स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेली म्हणजे जर तुम्ही यांचं खोड जर कट केलं तर झायलम आणि फ्लोएमच्या व्यसल्स हे अशा स्कॅटर्ड फॉर्म मध्ये दिसतील अशा विखुरलेल्या स्वरूपात दिसतील कुठे पण पूर्ण खोडामध्ये कळलं असे विशिष्ट जागेत नाहीये परंतु जर तुम्ही डायकॉटचे खोड बघितले तर त्यांची जे जायलम फ्लोएमची रचना आहे ते रिंग असते रिंग म्हणजे वलयकृत असते वलयंकित असते म्हणजे गोलाकार असते रे गोलाकार बघा एका स्पेसिफिक रांगेत आहे ते सगळे ठीक आहे हे बघा इथे इथे यांचं झायलम आणि फ्लोएम जे रिंगमध्ये रिंगमध्ये आहे त्यानंतर च्या डायकॉटच्या लिप्समध्ये म्हणजे पानांमध्ये सुद्धा फरक असतो मोनोकॉट जे लिप्स असतात ते पॅरल असतात पॅरल म्हणजे यांच्या पानांमध्ये समांतर शिरा असतात हे बघा सगळ्या व्हेन्स पॅरल आहेत बघा सगळ्या व्हेन्स पॅरल आहेत सरळ आहेत अशा ठीक आहे यांच्या जे व्हेन्स आहेत त्या नेटलाइक आहेत नेटलाइक म्हणजे काय जाळीदार आहेत जाळीदार म्हणजे यांच्या व्हेन्स असं नेटवर्क आहे यांच्यामध्ये लक्षात हे असं हे नेटवर्क आहे याला नेटवर्क म्हणायचं सो पानांच्या रचनेमध्ये सुद्धा एकदल आणि द्विदल मध्ये फरक असतो एकदल वनस्पतींच्या पानांमध्ये समांतर शिरा विन्यास असतो तर द्विदल वनस्पतींच्या पानांमध्ये जाळीदार शिरा विन्यास असतो लक्षात ठेवा ठीक आहे चलो शेवटचं मित्रांनो यांच्या फुलांच्या रचनेमध्ये पण फरक असतो यांचा फ्लावर पण वेगवेगळे यांच्या फुलांमध्ये एकदलच्या फुलांमध्ये पाकळ्या जास्तीत जास्त तीनच्या पट्टीमध्ये असतात एक दोन आणि तीन आणि मिनिमम एक मिनिमम <tum> एका एक पट्टीमध्ये मॅक्सिमम तीनच्या पट्टीमध्ये पाकळ्या येतात द्विदल वनस्पतींच्या पाकळ्या चार किंवा पाचच्या पट्टीमध्ये असतात बघा इथे पाच पेटल्स दिसत आहेत आपल्याला ठीक आहे सो फुलांची रचना सुद्धा एकदल आणि द्विदलमध्ये वेगवेगळी असते समजलं नका सांगा पटकन कल रहा आहे क्या में समज मी है क्या चला यांचे एक्झाम्पल्स आणि यांचे महत्वाचे उपयोग समजून घेऊयात आपण आता एकदल आणि दुदलचे महत्वाचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे उपयोग ठीक आहे हे बघा तर आवृत्त बीजी गटामध्ये जे एकदल वनस्पती आहेत त्या एकदल वनस्पतींची गहू ज्वारी बाजरी बाजरी तांदूळ मका वगैरे 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 भाज्या वेगळ्या प्रकारच्या फळं वेगळ्या प्रकारचे वे कांदा लसूण बांबू ऊस वगैरे सगळे एकदल आहेत लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर द्विदल वनस्पतींची उदाहरणं बघा सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य सगळे प्रकारचे लिंबूवर्गीय फळं आणि नाही बरेचसे लिंबूवर्गीय फळं आणि वड आंबा पिंपल चिंच यासारखे मोठे वृक्ष डाळी आणि कडधान्य मेन वैशिष्ट्य असलेले म्हणजे मेन वनस्पती ह्या ग्रुपमधल्या कारण सगळ्या डाळींचे किंवा सगळ्या कडधान्यांचे दोन समान भाग होतात सगळ्या डाळींचे आणि कडधान्यांचे दोन भागामध्ये आपण विभाजन करू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे चला हे झाले यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण जाऊयात दुसऱ्या पार्टकडे बघायच्या याचा जो दुसरा पार्ट आहे तो आता आपल्याला समजून घ्यायचा आहे म्हणजे आपलं आता प्लांटचं क्लासिफिकेशन संपलेलं आहे आता आपण बघणार आहोत ऍनिमलचं क्लासिफिकेशन आपल्याला आता प्राण्यांचं वर्गीकरण बघायचं आहे ऍनिमलचं क्लासिफिकेशन आपण आता पाहणार आहोत प्राण्यांचं वर्गीकरण आपण आता पाहणार आहोत ठीक आहे यस ॲपवर तुम्ही नवनिर्माण बॅचमध्ये गेलात की तुम्हाला तिकडे नोट्स मिळून जातील काहीच टेन्शन नाही ठीक आहे ऍपमध्ये आहे ॲपमध्ये जा तुम्ही पीडब्ल्यू चे ॲप डाउनलोड करा तिकडे भेटून जाईल तुम्हाला नोट्स ठीक आहे चलो आता आपण बघूयात ऍनिमलचं क्लासिफिकेशन प्राण्यांचं वर्गीकरण बघूयात आता प्राण्यांचं वर्गीकरण लक्ष द्या मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला वनस्पतींच्या वर्गीकरणावर प्रश्न विचारले जातात तसंच आपल्याला प्राण्यांच्या वर्गीकरणावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जातात खूप महत्त्वाचं आहे प्राण्यांचं वर्गीकरण इनफॅक्ट वनस्पतींपेक्षा प्राण्यांचं वर्गीकरण जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा जास्त महत्वाचं आहे मग आता बघूयात प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत काय आहेत नेमकं प्राण्यांचं वर्गीकरण पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं जातं ॲनिमल किंगडम जो आहे तो ब्रॉडली दोन ग्रुपमध्ये डिव्हाइड करण्यात आलेला आहे कुठले दोन ग्रुप तर एक आहे नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा जो ग्रुप आहे त्यांना म्हणायचं कॉर्डेट्स म्हणजे काय मित्रांनो नोटोकॉड नसलेले प्राणी आणि नोटो असलेले प्राणी नाही समजत आपल्याला नोटोकॉड समजत नाही मग पाठीचा कणा नसलेले प्राणी आणि पाठीचा कणा असलेले प्राणी असे त्यांचे आपण दोन मेजर किंवा ब्रॉड ग्रुप जे आहे ते तयार करू शकतो लक्षात ठेवा पाठीचा कणा नसलेले आणि पाठीचा कणा असलेले ठीक आहे पाठीचा कणा नसलेले जे प्राणी आहेत ना मित्रांनो पृथ्वीवर ज्यांना ज्यांना पाठीचा कणा नाही ते एवढेच सगळे हे हे त्यांचे त्यातले मेजर एक्झाम्पल्स आहे ना पाठीचा कणा नसलेले सगळे स्पंज आहे बघा अर्थ वर्म म्हणजे गांडूळ आहे बघा सेंटीपीड म्हणजे गोम आहे त्यानंतर हे फ्लाय माशी आहे लक्षात ठेवा आणि पाठीचा कणा असलेले प्राणी जे आहेत ना ते आपल्याला जास्त परिचयाचे आहेत त्याच्यामध्ये फिश म्हणजे मासे आहे बर्ड्स आहेत पक्षी त्यानंतर रेप्टाईल सरपटणारे प्राणी आहेत मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी ज्याच्यात आपण येतो आणि ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी ज्याच्यामध्ये बेडूक वगैरे येतात लक्षात ठीक आहे सो हे जे दोन ग्रुप आहेत प्राण्यांचे ॲनिमल्सचे महत्वाचे दिसेल आणखी टाकले नसतील येऊ येतील त्यामध्ये ठीक आहे आज नसतील नोट्स ये तर येतील त्याच्यामध्ये अपलोड केल्या जातील काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ठीक आहे चलो एम पी मध्ये बघा फक्त एम पी एस मध्ये ठीक आहे बाकी विषयांच्या तिकडे अपलोड झाले आहेत नोट्स ठीक आहे च लक्ष द्या तर मित्रांनो नॉन कॉडेट्स जे आहेत नॉन क्वाडेट्स असमपृष्ठ रज्जू प्राणी जे आहेत या नॉन क्वॉर्डेट्सचं वर्गीकरण एकूण दहा फायलम्समध्ये केलं जातं नॉन क्वारडेट्सचे एकूण दहा संघ तयार करण्यात आले आहेत दहा ग्रुपमध्ये सगळे ॲनिमल डिवाईड करण्यात आलेले आहेत का बरं तर यांच्यामध्ये व्हेरिएशन्स किंवा यांच्यामध्ये डायव्हर्सिटीज किंवा यांच्यात विविधता खूप जास्त आहेत मग पहिले तुम्ही सगळे दहा फायलम जे आहेत त्यांचे नावं पाठ करून घ्या कारण ती आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा तो सिक्वेन्स आपल्याला ॲटलिस्ट माहिती पाहिजे लक्षात ठीक आहे कुठला तर पहिलं आहे पोरीफेरा पोरीफेरा म्हणजे काय पोरीफेरा म्हणजे आता मी प्रत्येक समूहाबद्दल तुम्हाला महत्वाचे महत्वाचे फक्त एकदम उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पोरीफेरा म्हणजे ज्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात कळले द अनिमल्स हॅव्हिंग न्युमरस फोर्स ऑन देअर बॉडी उदाहरणार्थ स्पंज लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा ग्रुप आहे सिलेंडर सिलेंडरटा म्हणजे ज्यांच्याकडे सिलेंडरॉन नावाची कॅव्हिटी असते किंवा पोकळी असते त्यांना सिलेंडर म्हणायचं त्यांनाच आणखी एका नावाने ओळखलं जातं त्यांना निडारिया पण म्हणतात निडारिया का कारण त्यांच्याकडे निडोब्लास्ट प्रकारच्या पेशी असतात ज्या दंश करण्यासाठी पण वापरल्या जातात म्हणून त्या निडऱ्या पण म्हणतात तिसरा जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं तर टिनोफोरा टिनोफोरा म्हणजे जेली सारखं शरीर असलेले प्राणी आणि ज्यांच्याकडे बायोलुमिनिसेंट गुणधर्म पण आहे बायोलुमिनिसेंट म्हणजे अंधारात चमकण्याचा किंवा लाईट प्रोड्यूस करण्याचा प्रकाश उत्सर्जित करण्याचा गुणधर्म ह्या गडामध्ये टिनोप्लॅन वगैरे प्लुरोब्रॅकिया वगैरे सारख्या अॅनिमल्स येतात चौथा आहे प्लॅटिहल्मेंटीस खूप महत्वाचा आहे कारण एन्डोपॅरासाईट्स आहेत काही स्वतंत्र पण सापडतात पॅरासाईट्स म्हणजे परजीवी परजीवींमुळे पर रोग होतात बघा आपल्याला आपल्या पोटात सापडतात जंत होतात पोटामध्ये लहान मुलांच्या ते ह्याच ग्रुपमधले असतात मोस्टली त्यानंतर ज्याच्यामध्ये लिव्हर फ्लूक आणि प्लॅनेरी आहेत यांना चपटे कृमी म्हणतात फ्लॅट वर्म्स म्हणतात त्यानंतर पाचवा जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं निमॅट हेमेंदिस निमॅट हेल्मेंदिसला एस्केलमेंटिस पण म्हणतात हे पण जंतच आहेत हे पण आपल्याला विविध रोग करतात कारण हे पण पॅरासाईट्सच आहेत परजीवीच आहेत हे पण आपल्या शरीरात राहतात जसं की नावाचा जंत आहे ज्याच्यामुळे लहान मुलांना एस्केरियासिस नावाचा रोग होतो किंवा जंतरोग होतो फायलेरिया नावाचा जंत आहे फायलेरिया फायलेरिया जो आहे त्याच्यामुळे फायलेरियासिस नावाचा आजार होतो ठीक आहे यस नोटोकॉड हार्ट समोर स्पायनल मागे करेक्ट विथ अनुनेशन्स का तर ते मागच्या लेक्चरचे नाही येत ह्या पुढच्या लेक्चरचे भेटतील तुम्हाला विथ अनुनेशन्स काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चलो त्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं तर अॅनिलिडा अनलिडा म्हणजे ह्या समूहातला पहिला असा ग्रुप आहे प्राण्यांचा ज्यांना पहिल्यांदा हार्ट आलं ते पण डॉर्सल साईडला रक्त आलं ते पण ग्रीन कलरचं ग्रीन कलरचं रक्त म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरो नावाचा घटक असतो पुढचा ग्रुप आहे या समूहातला त्याला आर्थ्रोपोडा म्हटलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला आर्थ्रोपोडावरच विचारले जातात लक्षात ठेवा आर्थ्रोपोडा हा पृथ्वीवरचा प्राण्यांचा सर्वात मोठा समूह आहे म्हणजे पाय आले पहिल्यांदा जोडलेले पाय जॉइंटेड लेग्स जॉइंटेड लेग्स असलेले ले प्राणी जोडलेले पाय असलेले प्राणी म्हणून त्यांना आर्थ्रोपोडा म्हटलं जातं त्यानंतर पुढचा संघ याच्यामध्ये बघा आर्थर मध्ये कोण येतं झुरळ येतं विंचू येतं डास येतात मुंगे येतात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक येतात फुलपाखरू येतं खेकडा येतो हे सगळे ह्या समूहमध्ये लार्जेस्ट ग्रुप आहे अॅनिमल्स पृथ्वीवरचा ठीक आहे त्यानंतर मोलुस्का आहे बघा पुढचा समूह मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडीड अॅनिमल्स म्हणजे मृदू शरीराचे प्राणी ज्यांची बॉडी किंवा ज्यांचं शरीर अतिशय सॉफ्ट किंवा मृदू असतं लवचिक असतं असे प्राणी गोगल गाय शंख शिंपले येतात बघा त्याच्यामध्ये सेकंड लार्जेस्ट ग्रुप आहेत त्यानंतर आहे एकायनो डरमाटा एकायनो डरमाटा म्हणजे इकायन म्हणजे काटेरी आणि डरमाटा म्हणजे स्किन काटेरी त्वचा असलेले प्राणी त्यांना इकायनोडर्म्स असं म्हणलं जातं ज्याच्यामध्ये तारामासा येतं सी कुकुंबर येतं सीआरचीन येतं फिदर स्टार येतं ब्रिटल स्टार येतं आणि शेवटचं आहे बघा हेमी कॉर्डाटा हेमी कॉर्डाटा जो ग्रुप आहे मित्रांनो हेमी कॉर्डाटा हा ग्रुप नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स यांना जोडणारा दुवा मानला जातो ठीक आहे नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सला जोडणारा दुवा म्हणजे हा हेमी कॉर्डाटा याच्यामध्ये सॅक्कोग्लासेस आणि बॅलनो सारखे प्राणी येतात पण आपण ते दहा जे येत ना मित्रांनो हे दहा समूह आणि त्यांचे उदाहरण पहिल्यांदा समजून घ्या नंतर मग इकडे येऊयात यांच्याकडे ठीक आहे पहिला ग्रुप आहे स्पंजस म्हणजेच त्यांना आपण पोरीफेरा असं म्हणतो पोरीफेरा जो ग्रुप आहे स्पंजस म्हणजेच ज्या प्राण्यांचं शरीर हे असंख्य छिद्रांचं बनलेलं असतं त्यांना स्पंजस असं म्हटलं जातं ठीक आहे हम्म अर्धपृष्ठ पण असते त्यांच्यामध्ये ठीक आहे हे साठी पण आहे राज्यसेवेसाठी पण आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे दोघांसाठी पण आहे काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तुम्ही करा व्यवस्थित लेक्चर समजून घ्या पहिले ठीक आहे सिलेंडर गटातले प्राणी पहिल्यांदा आपण आता समजून घ्या सिलेंडर गटा सॉरी पोरी फेरा गटातले प्राणी आपण पहिल्यांदा समजून घेऊयात पोरी फेरा गटातले ठीके बघा पोरी फेरा गटातले जे प्राणी आहेत मित्रांनो यांच्या शरीरावर असतात असंख्य छिद्रे न्यूमरस पोर्स म्हणजे शरीर पूर्ण छिद्रयुक्त असतं सापडतात फक्त समुद्रामध्येच ठीक आहे यांच्या शरीर शरीरावर ज्या असंख्य छिद्र आहेत ना त्यापैकी छोट्या छिद्रांना म्हणलं तर ऑस्टिया छोट्या छिद्रांना काय म्हणतात ऑस्टिया आणि मोठ्या छिद्रांना म्हणतात ऑस्क्युलम काय म्हणतात ऑस्क्युलम या छिद्रांचा उपयोग त्यांना वॉटर कॅनल सिस्टीम प्रमाणे होतो वॉटर कॅनल सिस्टीम म्हणजे पाणी आत घ्यायचं पाणी बाहेर सोडायचं पाणी आत घ्यायचं म्हणजे त्यासोबत ऑक्सिजन अन्न भिन्न घ्यायचं पाणी बाहेर सोडायचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट बाहेर टाकायचं लक्षात ठीक आहे त्यानंतर यांचं शरीर असिमेट्रिकल असतं असिमेट्रिकल म्हणजे मित्रांनो यांचं शरीर ना ट्रान्सफर्स ट्रान्सफर्स ना लॉन्जिट्यूड म्हणजे ना व्हर्टिकल ना हॉरिझंटल कुठल्याही ऍक्सिसमध्ये दोन इक्वल किंवा दोन समान भागांमध्ये विभागलं जात नाही लक्षात ठेवा म्हणजे ज्या प्राण्यांचं शरीर जे आहे ते नियमित आकाराचं नसतं ज्या प्राण्यांचे शरीराचे दोन समान भाग नेऊ शकत त्यांना असमवित प्राणी म्हणायचं असिमेट्रिकल अॅनिमल्स म्हणायचं लक्षात ठेवा ठीक आहे हे हालचाल करत नाही एका जागेवर स्थिर राहतात लक्षात ठेवा आणि हो यांच्याकडे सेलर लेव्हल ऑर्गनायझेशन असतं पेशीस्तरीय संघटना असतात यांच्याकडे पेशी स्तरीय संघटन म्हणजे मित्रांनो यांच्या जे सेल्स आहेत हे मल्टी सलर एनिमल्स आहेत बट देअर सेल्स आर नॉट मॉडिफाईड इन्टू टिश्यूज म्हणजे पेशंटचं रूपांतर उतीमध्ये झालंय मीन्स दे आर नॉट हॅव्हिंग स्पेसिफिक ऑर्गन टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन म्हणजे त्यांना विशिष्ट कार्य करण्यासाठी विशिष्ट अवयव नाहीये लक्षात ठेवा उतीच नाही येत अवयव दूरच राहिला ठीक आहे चला यांच्या शरीरात पोकळी असते छोटीशी तिला स्पोंजो सील म्हटलं तर यांचं प्रजनन मुकोलाईन पद्धतीने होतं तुम्ही यांचे उदाहरणं पाठ करा कोणकोणते सायकॉन त्यानंतर हायलोनेमा त्यानंतर युप्लेक्टेला त्यानंतर स्पॉन्जीला जरा स्पेशल लक्षात ठेवा स्पॉन्जिला इज अ फ्रेश वॉटर स्पंज स्पॉन्जिला गोड्या पाण्यात पण सापडतो लक्षात ठेवा त्यानंतर यु स्पॉन्जिया यू स्पॉन्जियाला बात स्पंज पण म्हटलं जातं आंघोळीचा स्पंज म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी ओळखतात त्याचं उत्तर आहे यू स्पॉन्जिया यू स्पॉन्जियाला बात स्पंज सुद्धा म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे चलो हे यांचे एक्झाम्पल्स आहेत बघा स्पॉन्जिया यू प्लेक्टेला स्कायफा म्हणजे सायकॉन हे अशा प्रकारचे स्पंज आहेत ठीक आहे थीके? चलो दुसरा ग्रुप आहे निडारिया निडारियाला सिलेंटराटा पण म्हणला तर सिलेंटराटा किंवा निडारिया असं नाव आहे बघा यांचं सिलेंटरटा किंवा निडेरा जे आहेत ना हा दुसरा ग्रुप आहे प्राण्यांचा पृथ्वीवरचा नॉन कॉर्डेट्स मधलाच आणि याच्यामध्ये जनरली असे सगळे प्राणी येतात निडारियामध्ये हा सगळ्या पेशी मिळून एकत्र काम करतात लक्षात ठीक आहे हा भरपूर प्रश्न येतात आपल्या पुस्तकामधून भरपूर प्रश्न येतात आता पण आले होते गटकला मेन्सला पण आले होते अर्धा प्रश्न जवळपास गटकचे मेन्सला आता आपल्या पुस्तकातले अर्धा प्रश्न आले होते परीक्षेला पंधरापैकी ठीक आहे हे समुद्रात सापडतात काही एकटे सापडतात काही समूहात पण सापडतात एकटे सापडणाऱ्या प्राण्यांना सॉलिडरी एनिमल्स म्हणतात समूहात सापडणाऱ्या प्राण्यांना कॉलनियल एनिमल्स म्हणतात कळलं सॉलिडरी आणि कॉलनियल दोन शब्द लक्षात ठेवा ठीक आहे यापैकी फक्त हायड्रा जो आहे ना तो गोड्या पाण्यात सापडतो बाकी सगळे समुद्रात सापडतात हायड्रा गोड्या पाण्यातला प्राणी लक्षात ठेवा ठीक आहे यांच्याकडे आर्य संमिती असते म्हणजे यांचं शरीर जे आहे ते अंशतः विभागलं जाऊ शकतं यांच्या शरीराचा जो अग्र भाग आहे वरचा भाग आहे तो फक्त इक्वल आणि अन इक्वल पार्टमध्ये डिवाईड होऊ शकतो बाकीचे नाही होत लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर यांची स्किन जे आहे यांच्याकडे डिप्लोप्लास्टिक स्किन असते स्पंजकडे पण डि डिप्लोप्लास्टिक स्किन असते म्हणजे स्पंजच्या पण त्वचेचे दोन स्तर आहेत यांच्या पण त्वचेचे दोन स्तर आहेत एक एक्टोडर्म असतो आणि एक मेजोडर्म असतो एक बाह्य स्तर असतो आणि एक अंतस्तर असतो लक्षात ठीक आहे बरं हे असिलोमेट अॅनिमल्स आहेत म्हणजे यांच्याकडे पोकळी नसते पचन संस्था नसते कुठल्या प्रकारची पण यांच्या शरीरातली जी कॅव्हिटी आहे तिला सिलेंटरॉन म्हणतात सिलेंटरॉन कॅव्हिटीमुळे त्यांना नाव पडलं सिलेंटाराटा ठीक आहे चलो सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात हे महत्वाचं आहे हे वैशिष्ट्य महत्वाचं आहे कुठलं यांच्या मुखाजवळ अतिशय सेन्सिटिव्ह अशा निडोसाइट्स प्रकारचे पेशी असतात त्यांना टेंटॅकल्स पण म्हणतात शुंडके पण म्हणतात त्यांना न्यूडोब्लास्ट सेल्स पण म्हणतात निडोब्लास्ट ठीक आहे ह्या निडोसाइट्स प्रकारच्या पेशींमध्ये काही पेशी ज्या आहेत त्या दंश करण्यासाठी वापरल्या जातात त्यांना निमॅटोसाइट्स म्हणतात रे दंश करण्यासाठी म्हणजे स्टिंजिंगसाठी म्हणजे दुसऱ्यांना अटॅक करण्यासाठी हल्ला करण्यासाठी म्हणजे यांना त्यांचे ऑर्गन्स ऑफ ऑफेन्स आणि डिफेन्स म्हणून ओळखलं जातं ऑर्गन्स ऑफ ऑफेन्स अँड डिफेन्स म्हणजे स्वसंरक्षण आणि प्रतिहल्ला करण्यासाठी उपयोगात येणारे अवयव लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे नवीन बुक आपलं एक दहा तारखेपर्यंत येऊन जाईल बुकचं नाव आहे आपलं बुकचं नाव आहे कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं कॉम्पिटेटिव्ह सायन्स माझ्या नावाने मागितलं तरी भेटून जातं दुकानामध्ये ठीक आहे चलो यांचं प्रजान पण अलैंगिक पद्धतीने होतं त्याचं नाव आहे मोकुलायन उदाहरण लक्षात ठेवा यांचे हायड्रा सी कोरल्स सी अॅनिमोन फायसेलिया जेलीफिश आणि ओबेलिया जेलीफिश महत्वाचं आहे कारण बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की जेलीफिश मासा आहे की काय नहीं, जे जेलीफिश यात समूहातला आहे ठीक आहे त्यानंतर फायसिला जो आहे हा पण महत्वाचा आहे कारण फायसिलियाला आणखी एक नाव आहे ते खूप फेमस आहे त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हटलं जातं फायसिला जो आहे त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं पण म्हणलं जातं हायड्रा पण लक्षात ठेवा कारण हायड्रा जो आहे याच्यावर ग्राफ्टिंग एक्सपेरिमेंट पहिल्यांदा सक्सेसफुली कंडक्ट करण्यात आला ग्राफ्टिंग म्हणजे कलम करण्याचा प्रयोग कलम करणं म्हणजे काय रे मध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अवयव प्रत्यारोपण करतात नाही का मग अवयव प्रत्यारोपण करण्याचा पहिला जो प्रयोग आहे तो कुणावर केला गेला अवयव प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग जो आहे तो हायड्रावर केला गेला लक्षात ठेव ठीक आहे यस आर्य संविधा आहे याच्यामध्ये हायड्रा आणि तारामासामध्ये सुद्धा ठीक आहे त्यानंतर कोरल जे आहेत ना कोरल्स यांच्यातले रेड कोरल जे असतात ना रेड कोरल्स लाल रंगाचे कोरल्स असतात ना त्यांचा उपयोग दागिने बनवण्यासाठी सुद्धा होतो रेड कोरल्स पासून दागिने पण म्हणतात दागिने ठीक आहे यांचे दोन बॉडी फॉर्म पाहायला मिळतात युजली यांच्या दोन बॉडी फॉर्म पाहायला मिळतात एकाला म्हटलं तर पॉलिप प्रकारचा बॉडी फॉर्म एकाला म्हटलं तर मेडुसा प्रकारचा बॉडी फॉर्म लक्षात ठेवा एक पॉलिप आणि मेडू मेडुसा प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा काय तर काय नसतं नेमकं पॉलिप आणि मेडुसा पॉलिप म्हणजे मित्रांनो या समूहातले असे सगळे प्राणी जे स्थिर असतात रे स्थिर म्हणजे नॉन मोटाईल म्हणजे हालचाल नाही करू शकत कळले कर नो हालिंग नो डुलिंग ओनली एका जागी बसिंग कळले हालचाल न करणारे स्थिर असणारे प्राणी त्यांना पॉलिप म्हणायचं आणि मेडुसा जो ग्रुप यांच्यातला मेडुसा जो प्रकार आहे ते मात्र हालचाल करणारे असतात म्हणजे अस्थिर असतात म्हणजे हे मोटाईल असतात म्हणजे हे कॅन गो फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस म्हणजे ते कॅ कॅन दे कॅन स्विम इझिली ते पोहू शकतात लक्षात ठेवा ठीक आहे कंबाईनच्या आधी येईल बुक काहीच प्रॉब्लेम नाही फोर कलर येते आता फोर कलर दहावी एडिशन दहावी एडिशन येते आता फोर कलर दहा तारखेपर्यंत येईल ठीक आहे तुम्हाला तसं सांगेलच मी ऑनलाईन ठीक आहे यस हायड्रा पॉलिप आहे यस हायड्रा पॉलिप आहे तुम्ही बघा ना आता तुम्हाला बघून कळून जातील बघा आता हा सांगा हा हालचाल करू शकतो का फायसिलिया नाही करू शकत हा नाही करू शकत हा फायसेलिया करू शकतो म्हणजे मेडूस हा हा करू शकतो नाही करू शकत नाही करू शकत हे पॉलिप हा मेडूसा लक्षात ठेवा ठीक आहे मेडूस आणि पॉलिपमधला फरक लक्षात ठेवा ठीक आहे यांचे तीन ग्रुप आहेत बघा या प्राण्यांचे एकूण तीन ग्रुप आहेत कुठले तीन ग्रुप रे तर पहिला आहे अँथोजोवा दुसरं आहे हायड्रोजोवा आणि तिसरा आहे स्कायफोजोवा उदाहरण लक्षात ठेवा आपल्याला उदाहरण विचारतील आता परीक्षेमध्ये अँथोजोवामध्ये कोण येतं कोरल्स येतं सी अॅनिमोन येतं सी पेन्स येतं सी फॅन्स येतं लक्षात ठेवा उदाहरण लक्षात ठेवा लक्षा कोरल्स सी अॅनिमोन सी फॅन्स सी पेन कळले सी एनिमोन सी कोरल्स सी फॅन सी पेन हे यांच्यातले एक्झाम्पल्स आहेत लक्षात ठेवा महत्वाचे महत्वाचे आणि हो यांच्याकडे मेडुसा फेज नसते लक्षात ठेवा हे फक्त कुठल्या फेजमध्ये असतात पॉलिपेते पॉलिप सगळे कोरल्स सी ॲनिमोन सी कोरल्स सी फॅन सी पेन हे सगळे पॉलिपे स्थिर राहतात एका ठिकाणी हालचालनी करू शकत दुसरा ग्रुप आहे हायड्रोझोआ हायड्रोजोआ हे कॉलनी म्हणजे समूह तयार करतात आणि यांच्यामध्ये दोन्ही पण फेजेस पाहायला मिळतात म्हणजे मेडुसा पण आणि पॉलिप पण लक्षात ठेवा मेडुसामध्ये असते काही काळ काही काळ पॉलिप दोन्ही फेज मध्ये राहतात म्हणजे यांचं शरीर तशा पद्धतीने बदलतं यांचं उदाहरण लक्षात ठेवा यांचं उदाहरण कोण आहे यांचं उदाहरण जे आहे मोस्टली यांच्यामध्ये कोण येतं तर यांच्यामध्ये येतात जनरली हायड्रोझोआमध्ये हायड्रा नंतर ओबेलिया कळ किंवा फायसिलिया आहे यांच्याकडे दोन्ही पण पाहायला मिळतं फेज आणि तिसरं आहे स्कायफोझोवा स्कायफोजोआमध्ये पण मेडुसा पण फेज पाहायला मिळते आणि पॉलिप पण परंतु मेडुसा फेज जास्त वेळ राहते पॉलिफेज कमी वेळ असते म्हणजे जास्त वेळ स्थिर असत कमी वेळ स्थिर असतात जास्त काळ हालचाल करतात यांचं उदाहरण आहे जेलीफिश जेलीफिश कुठल्या ग्रुपमध्ये येतं मध्ये हायड्रा वगैरे कुठल्या ग्रुपमध्ये येतं हायड्रा ओबेलिया ओबेलिया पायसेलिया तर हे सगळे येतात ह्या ग्रुपमध्ये कुठल्या हायड्रोजुआमध्ये आणि याच्यामध्ये कोण येतं मध्ये कोरल्स येतात सगळे कोरल्स आणि सी पेन सी फॅन वगैरे वगैरे ज्यांच्या नावासमोर सी शब्द लागतो ना है सगड़ी है ते सगळे येतात त्याच्यामध्ये लक्ष ठीक आहे यस क्यूबोझोआ पण आहे ग्रुप पण तो एक्स्टिंक्ट झाला आहे ते संपलेत क्यूबोझोआ त्याच्यामध्ये मुंजेलीज वगैरे येतात क्यूबोझोआ मध्ये जेलिज वगैरे पण तो फार कमी येतात ठीक आहे तिसरा ग्रुप आहे बघा टिनोफोरा तिसरा फायलम आहे आपला टिनोफोरा टिनोफोरा म्हणजे असे सगळे प्राणी ज्यांचं शरीर जे आहे ते जेली सदृश असतं जेलीसारखं शरीर असतं जेलीसारखं आणि चमकतं सुद्धा लक्षात ठेवा हे पण फक्त समुद्रात सापडतात यांच्याकडे रॅडियल सिमेट्री पाहायला मिळते म्हणजे परत तेच यांच्या शरीराचे काही समान आणि काही असमान भाग होऊ शकतात लक्षात ठेवा त्याला रॅडियल सिमेट्री म्हणला काही समान आणि काही असमान भाग यांच्यातले होऊ शकतात त्वचा द्विस्तरीयांची पण हा हे महत्वाचे दिस इज इम्पॉर्टंट यांना कॉम जेली म्हणतात हे लक्षात ठेवा पैसे हे महत्वाचे दुसरा महत्वाचा मुद्दा यांना हालचालीसाठी आठ रोमके असतात फोर पेअर्स ऑफ सिलिया आणि हो यांच्यातले दोन सिलिया दंश करण्यासाठी म्हणजेच स्टिंजिंगसाठी वापरतात दोन जे सिलिया आहेत यांच्यातले ते, ते दंश करण्यासाठी म्हणजे स्टिंजिंगसाठी वापरतात लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर यांच्यात आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते पण लक्षात ठेवा त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो यांच्यामध्ये फोटोसाइट्स पेशी असतात फोटो पेशी असतात ठीक आहे फोटो फोटो आणि साईट्स फोटो फोतो म्हणजे लाईट फोटो म्हणजे आपला फोटो काढायचा दोन्ही लक्षात ठेवा फाईव्ह फोटो आणि साईट साईटवर दोन फोटो साईटला दोन फोटो काढायचा नाही <superficeffective> फोटो म्हणजे अशा साईट्स म्हणजे पेशी आणि फोटो म्हणजे लाईट अशा पेशीच्या लाईट एमिट करू शकतात अशा पेशीचा प्रकाश उत्सर्जित करू शकतात कळलं यांच्याकडे त्या पेशी आहेत म्हणून यांचं शरीर खोल समुद्रात सुद्धा अंधारात चमक कारण तिकडे सूर्यप्रकाश पण नाही पोहोचत कळलंय कारण यांच्याकडे लाईट उत्सर्जित करणाऱ्या प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या पेशी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे यांच्या प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या पेशींना जनरली फोटोसाइट्स म्हणतात आणि गुणधर्माला बायोलुमिनिसेंट सेन्स म्हणतात लक्षात ठेवा यांच्याकडे बायोलुमिनिसेंट गुणधर्म आहे यांच्याकडे बायोलुमिनिसेन्स प्रॉपर्टी आहे बायोलुमिनिसेन्स म्हणजे तो गुणधर्म ज्याच्या आधारे ह्या वनस्पती प्रकाश उत्सर्जित करू शकतात लाइट एमिट करू शकतात लाइट एमिट करण्याच्या प्रॉपर्टीला म्हटलं तर बायो लुमिनिसेन्स लक्षात ठेवा ठीक आहे लाईट एमिट करण्याच्या प्रॉपर्टीला म्हणायचं बायो लुमिनिसेन्स नावाचा गुणधर्म बायो लुमिनिसेन्स नावाचा गुणधर्म ठीक आहे आले लक्षात चलो ओके चलो उदाहरणार्थ यांच्यामध्ये येतं टिनो प्लॅन येतो टिनो प्लॅन प्लुरोब्रॅके येतो त्याला जेली म्हणतात पाटकर आहे प्लुरोब्रॅकेला जेली म्हणतात बेरॉडी त्यांच्यामध्ये बेहरॉडे आणि लोबेट पण येतं ठीक आहे लोबेट पुढे हे बघा यांचे एक्झाम्पल्स हे सगळे पुढचा ग्रुप आहे प्लॅटिएल मेंदीस प्लॅटिएल ला म्हटलं जातं चपटे क्रुमी चपटे क्रुमी यांना फ्लॅट वर्म्स पण म्हंटलं जातं फ्लॅट वर्म्स चपटे क्रुमी म्हणजे फ्लॅट वर्म्स कळलं यांना चिंधीजंत पण म्हणतात रिबन वर्म पण म्हणतात चिंधीजंत किंवा रिबन वर्म ह्या नावाने पण हे ओळखले जातात ठीक आहे चलो कळ तुमको समज रा तुमक्या या समूहातले प्राणी जे आहेत ते मोस्टली जे आहेत ना मोस्टली अंत परजीवी आहेत परजीवी आहेत हे, पर हे। दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात किंवा आपल्या शरीरात राहतात तिथून ते वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ शोषून घेतात आणि यांच्यामुळे आपल्याला आजार रोग पण होतात लक्षात ठेवा ठीक आहे तर हे प्राणी परजीवी आहेत लक्षात ठेवा यांच्याकडे बायोलेटरल सिमेट्री पण असते उदाहरण लक्षात ठेवा प्लॅनेरिया लिव्हर फ्ल्यूक आणि टेप वर्म प्लॅनेरिया लिव्हर फ्लूक आणि टेप वर्म यांचे एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे यांच्यामध्ये पचनसंस्थेचा अभाव असतो किंवा मग अपूर्ण पचनसंस्था असते प्रश्न आले याच्यावर पण प्लॅनेरियामध्ये किंवा लिव्हर फ्ल्यूकमध्ये किंवा चप्ट्या क्रोमीनमध्ये पचन संस्थेचा अभाव असतो किंवा पचन संस्था जी आहे ती अपूर्ण असते लक्षात ठेवा ठीक आहे यांचे एक्झाम्पल्स आहेत बघा प्लॅनेरिया यांच्यातलं हे अपवाद लक्षात ठेवा लक्षात तो फ्री लिव्हिंग आहे प्लॅनेरिया फ्री लिव्हिंग आहे प्लॅनेरिया परजीवी नाही लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर हा आहे टेपवर्म टेपवर्म टेप वर्म हा पॅरासायटिक आहे म्हणजे हा परजीवी आहे हा स्वतंत्र आढळणार हा दुसऱ्या प्राण्यांच्या किंवा आपल्या शरीरात सापडणार लक्षात ठीक आहे त्यानंतर हा आहे लिव्हर फ्लूक लिव्हर फ्लूक हा पण पॅरासायटिक आहे म्हणजे हा पण परजीवीचा आहे हा आपल्या शरीरात किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात पण सापडतो याचे होस्ट एकापेक्षा जास्त आहेत होस्ट म्हणजे याचे पोशिंदे ज्यांना याच्यापासून रोग होतात विविध प्रकारचे ठीक आहे यस पचन संस्थाने रक्ता पण नाही यांच्याकडे ठीक आहे काहीच नाही सिम्पल बॉडी एकदम साधी रचना असलेले प्राणी ठीक आहे चलो पुढे यांचं वर्गीकरण तीन गटामध्ये केलं जातं प्लॅटी एलिमिन्टीज गटातले प्राणी जे आहेत ते तीन ग्रुपमध्ये विभागले जाते तीन वर्ग आहेत त्यांचे एकाचं नाव आहे टर्बेलॅरिया टर्बे लॅरिया टर्बे एकाचं एक त्याचं एक उदाहरण आहे प्लॅनेरिया टर्बेलेरिया जो स्वतंत्र सापडतो जो परजीवी नाही लक्षात ठेवा दुसरा वर्ग आहे सिस्टोडा सिस्टोडा याचं उदाहरण आहे टेपवर्म टेपवर्म ठीक आहे आणि तिसरा वर्ग आहे ट्रिमॅटोडा ट्रीमॅटोडा ठीक आहे ट्रिमॅटोडाचं उदाहरण आहे फ्लुक्स फ्ल्युक्स म्हणजे लिव्हर फ्ल्यूक जो की परजीवीच पर आहे लिव्हर फ्ल्यूक हे दोघं परजीवी आहेत हे दोघं पॅरासाईडस आहेत यांच्यामुळे रोग होतात मग आता परजीवांमुळे होणारे जे रोग असतात त्यांच्यावर औषध काय असतं त्यांच्यावर औषध असतं जनरली अल्बेंडझॉल आणि मेबेंडझॉल अल्बेंडोझॉल आणि मेबेंडोझॉल हे औषध जनरली ह्या परजीवींच्या विरुद्ध वापरलं जातं ज्यांच्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे रोग होत असतात लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे ब्रेन नाही यांच्याकडे ब्रेन नाही आहे मेंदू नसतो यांच्याकडे हे खूप सिंपल ऑर्गेनिझम्स आहेत मेंदू नाही पण चेता वलय किंवा नर्व्ह रिंग्स असू शकतात चेतापेशी असू शकतात ठीक आहे असतात ऍक्च्युली असू शकतो पुढचा ग्रुप आहे त्यांना म्हटलं तर निमॅट हेल्मेंतीस निमॅट हेल्मेंतीस किंवा निमॅटोडा पुढचा जो ग्रुप आहे तो निमॅटोडा यांना म्हटलं तर गोलकृमी हे गोलाकार आकाराचे कृमी आहेत हे पण जंतच आहेत परंतु हे असे जंत आहेत ज्यांचा आकार गोलाकार किंवा दोऱ्यासारखं असतो दोऱ्यासारखे जंत म्हणून यांना गोलकृमी असं म्हटलं जातं यांच्यामध्ये सुद्धा सगळे असेच प्राणी येतात जे परजीवी आहेत म्हणजेच पॅरासाईट्स आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होतात हे पण सगळे एंडो पॅरासाईट्सच आहेत लक्षात ठेवा आणि हो यांच्यात पहिल्यांदा नर आणि मादी असा डिफरन्स पाहायला मिळाला यांच्यात पहिल्यांदा मेल ऑर्गेम वेगळे आणि फिमेल ऑर्गेम वेगळे मेल ऑर्गेनची लांबी कमी फिमेल ऑर्गेनची लांबी जास्त मेल ऑर्गेनचं शरीर कर फिमेल ऑर्गेनचं शरीर इलाँगेट लांब ठीक आहे त्यानंतर यांची उदाहरणं लक्षात ठेवा एसकेरिस एक आहे फायलेरिया एक आहे हुक जंत एक आहे पीन जंत किंवा पिन वर्म एक आहे ठीक आहे यांच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचे रोग होतात यांचे एक्झाम्पल्स आहेत लक्षात ठेवा हे रॅपडायटिस आहे ड्रॅक्युक्युलस आहेंत रोग होतो लहान मुलांना हे लोआ लोआ नावाचा आहे कीटक हे ट्रायकियुरिस आहे ट्रायकुरिस हे एन्टेरोबि नावाचा एक सजीव आहे यांच्यामधला आता यांचे महत्वाचे उदाहरणातले काही उपयोग सांगतो लक्षात ठेवा पहिलं जे उदाहरण आहे याचं ॲस्केरिस नावाचा जंत आहे यांच्यातला एक ॲस्केरिस याच्यामुळे होणारा जो रोग आहे त्याचं नाव लक्षात ठेवा एस्केरिस मुळे एस्केरियासिस नावाचा रोग होतो एस्केरियासिसला मराठीमध्ये जंत रोग म्हटलं जातं एस्केरियासिसचा प्रसार कसा होतो एस्केरियसचा प्रसार होतो दूषित पाणी आणि दूषित अन्न दूषित पाणी आणि दूषित अन्न आहे लहान मुलांना होतो जनरली कारण ते खूप माती वगैरे खात राहतात ना त्याच्यामुळे परिणाम कशावर होतो याचा याचा परिणाम होतो असतो आतड्यांवर ठीक आहे आतड्यांवर परिणाम होतो उपचार कसा करायचा याचा तर उपचार करण्यासाठी याच्यावर औषध वापरलं जातं अल्बँडाझोल अल्बेंडाझोल त्यानंतर मेबेंडाझोल ठीक आहे अल्बँडाझोल मेबँडाझोल हे औषध याच्यावर वापरले जातात सॅन्टोरीन आहे हेट्रॅझन आहे टेट्रॅमिसोल आहे हे औषध याच्यात जनरली वापरले जातात दुसरं एक उदाहरण लक्षात ठेवायचं ते म्हणजे फायलेरिया नावाचा जंत आहे या समूहामध्ये आणखी फायलेरिया फायलेरियालाच उकेरेरिया असं पण म्हटलं जातं फायलेरियाला उकेरेरिया बॅनक्राफ्टी असं पण म्हणतात उकेरेरिया बॅनक्राफ्टी फायलेरियाला ठीक आहे उकेरेरिया बॅनक्राफ्टी जो जनता आहे या समूहातला याच्यामुळे कुठला रोग होतो तर याच्यामुळे होतो फायलेरियासिस आणि जर का हा जंत पायांमध्ये असेल पायांमध्ये पायाच्या स्नायूंचा आकार जर वाढला याच्यामुळे मोठा जर झाला तर याच्यामुळे होत असतो हत्ती रोग हत्ती रोग म्हणजे त्याला म्हणायचं एलिफॅन्टायसिस म्हणजे जर ते फायलेरियासिसलाच एलिफॅन्टायसिस म्हणायचं पण केव्हा म्हणायचं जेव्हा हा फायलेरिया नावाचा जंत हा पायांच्या स्नायूमध्ये असेल त्याच्यामुळे पायांच्या स्नायूंचा आकार वाढेल ड्यू टू वॉटर लॉग म्हणजे पाणी साचल्यामुळे पाण्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्यामुळे जनरली हा रोग होऊ शकतो ठीक आहे प्रसार कसा होतो याचा माहिती हत्ती रोगाचा किंवा फायलेरियासिसचा प्रसार जो आहे तो क्युलेक्स डासाची मादी करत असते क्युलेक्स डासाची मादी याचा प्रसार करते ठीक आहे हत्ती रोगाचा प्रसार जो आहे तो क्युलेक्स डासाची मादी करते आणि भारतासाठी हा जो रोग आहे प्रदेश हा प्रदेशनिष्ठ रोग म्हणून ओळखला जातो कारण हा भारतामध्ये फक्त केरळ राज्यात ठीक आहे कळ केरळ राज्यातच पाहायला मिळतो दक्षिणेकडेच पाहायला मिळतो जे रोग विशिष्ट ठिकाणीच आढळतात त्यांना जनरली प्रदेशनिष्ठ रोग म्हणजेच एंडेमिक डिसीज म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे एंडेमिक डिसीज असं म्हटलं त्यांना एंडेमिक डिसीज प्रदेशनिष्ठ रोगांना एंडेमिक डिसीज म्हणून ओळखलं जातं ठीक आहे बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा याचा निदान कसं करतात डायग्नोसिस कसं करतात तर डायग्नोसिस करण्यासाठी याची रक्त चाचणी करावी लागते ब्लड टेस्ट करावी लागते ती पण केव्हा माहितीये का ती मध्यरात्री नंतर करतात आफ्टर मिड नाईट लक्षात ठेवा का बरं कारण मध्यरात्रीनंतरच काही काळ हा जो जंत आहे हा आपल्या रक्तामध्ये ॲक्टिव्ह असतो ॲक्टिव्ह असतो म्हणण्यापेक्षा त्याला आपली इम्युन सिस्टीम आयडेंटिफाय करू शकते कळलं कर, म्हणून जनरली मिड नाईट याची टेस्ट करतात रात्री टेस्ट करतात याची ठीक आहे कारण बाकी इतर वेळ केलं तर तो, तो आपल्या इम्युन सिस्टीमला किंवा चेकिंग सिस्टीम जे आहे ब्लड टेस्टिंग सिस्टीम त्याच्यात तो डिटेक्ट होत नाही ठीक आहे म्हणून मध्यरात्रीनंतरच ठीक आहे उपचार कसा करतात याचा याचा उपचार करण्यासाठी जनरली वापरलं जातं एव्हरमेक्टिन नावाचं औषध एव्हरमेक्टिन पण चालतं आणि आपलं बाकीचं अल्बेंडाझोल वगैरे पण चालतं जे कृमीनाशक जंतनाशक औषध म्हणून ओळखलं जातं एव्हरमेक्टिन आणि अल्बँड झोल यासारखे औषधं जनरली याच्यावर वापरले जातात ठीक आहे यस केरळच्या तीन जिल्ह्यांमध्ये यस yes, घाण पाण्यात आढळते ती डासाची मादी अस्वच्छ पाना पाण्यामध्ये करेक्ट ठीक आहे केरळमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये जनरली हे जे आहे जंत जास्त प्रमाणात सापडतात ठीक आहे चलो ओके okay. चलो समज चलो नेक्स्ट पुढचा जो ग्रुप आहे मित्रांनो त्यांना म्हटलं तर अनेलिडा एनलिडा हे असे प्राणी आहे ज्यांचं शरीर असं रिंग रिंग्स पासून बनलेलं असतं रिंग रिंग्स पासून रिंग रिंग रिंगा रिंग रिंग रिंगा लक्षात ठेवा कळले म्हणजे सेगमेंटेड वर्म्स म्हणजे वलयंकित कृमी ज्यांचं शरीर असतं वलय 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 मिळून बनलंय अनेक रिंग्स एकमेकांना जुळून बनले म्हणजे सेगमेंटेड बॉडी त्यांचं कं असं कंटिन्युअस बॉडी नाही अखंड यांना पहिल्यांदा हृदय आलं आणि हे पहिले भूचर प्राणी लक्षात ठेवा कळलं ना हे पहिले भूचर प्राणी आहेत पृथ्वीवरचे भूचर म्हणजे टेरेस्ट्रियल जमिनीवर याच्या अगोदर कुठलेच प्राणी जमिनीवर सापडत नव्हते किंवा नव आढळत नाहीत कुठल्याच समूह इथून सुरू झालं टेरेस्ट्रीयल प्राण्यांचा समूह लक्षात ठेवा ठीक आहे काय सुरू झाला टेरेस्ट्रियल प्राण्यांचा समूह इथून सुरू झाला यस आता यांचे महत्वाचे एक्झाम्पल सांगतो हा आणखी एक महत्वाचा मुद्दा यांना हृदय आलं पहिल्यांदा ते पण डॉर्सल साइडला हृदय पण कुठे डॉर्सल साईडला म्हणजे पाठीमध्ये हृदय आलं लक्षात ठेवायला उत्सर्जनाचे आवे पण आले हालचालीचे पण अवयव आले हालचालीसाठी पॅरापोडिया करण्याच्या अगोदरचे प्राणी असे काही नव्हतेच ना जलचर वगैरे होते ठीक आहे उदाहरण बघा यांचे गांडूळ लीच नेरिस आणि ॲफ्रोडाईट गांडूळ लीच नेरिस आणि ॲफ्रोडाईट हे यांचे एक्झाम्पल्स आहेत महत्वाचे आता यांच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा येंशा येंशा एक आहे ज्याच्यावर प्रश्न येऊन गेला आपल्याला कुठला तो समजून घ्या आणि नवीन पण प्रश्न येऊ शकतो तो पण समजून घ्या आपण कुठला मुद्दा आहे तो बघा यांच्या यांचं वर्गीकरण तीन गटामध्ये केलं जातं एक ग्रुप आहे यांचा ऑलिगो कायटा आयोगाने प्रश्न विचारला यांच्यावर एक ग्रुप आहे कायटा आणि एक ग्रुप जो आहे तो हिरुडिनिया आहे हिरुडिनिया लक्षात ठेवा ठीक आहे ऑलिगोकायटा पॉलिकायटा आणि हिरुडिनिया असे तीन ग्रुप आहेत त्यांचे यांच्यामध्ये फरक काय तो सांगतो महत्वाचा याच्यापैकी ऑलिगोकायटा आणि तो पलीकडचा हिरुडिनिया जो ग्रुप आहे ना हा ग्रुप हार्म्या म्हणून ओळखला जातो हार्म्या उभयलिंगी प्राण्यांचा ग्रुप म्हणायचं यांना उभयलिंगी प्राण्यांचा ग्रुप आणि हा पण आहे आपण पण हा पण उभयलिंगीच प्राण्यांचा ग्रुप आहे म्हणजे हा पण हार्म्या आहे आणि हा जो आहे ना मधला पॉलिकायटा हे युनिसेक्शुअल आहेत युनिसेक्शुअल म्हणजे एक लिंगी प्राणी आहेत हे कळलं हा फरक लक्षात ठेवा फरक काय म्हणता अर्थ कायचा युनिसेक्शुअल आणि हार्मोफ्लोडाईट चा तर युनिसेक्श्युअल आणि हार्मेफ्लोडाईडचा अर्थ असा आहे यस नाव नाव शोध लावला म्हणा नाव दिलं त्यांनी नाव ठीक आहे तर हा लैंगिक प्रजन आहे यांच्यामध्ये ठीक आहे तर हे जे अॅनिमल्स आहेत सगळे हे जे नाव आहे त्यांचे एक आणि उभयलिंग याच्यात फरक काय नेमका का? एक लिंगी प्राणी म्हणजे युनिसेक्शुअल अॅनिमल्स म्हणजे ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल डिफरंट असणार बघा यांच्यात नर वेगळा आणि मादी वेगळा नर आणि मादी वेगवेगळे ठीक आहे परंतु हे जे ग्रुप आहे ना मित्रांनो हे ऑलिगोकायट आणि हे, हे हिरुडिनिया यांच्यामध्ये मात्र मेल फिमेल असा डिफरन्स नसतात नर आणि मादी असा फरक नसणार हे एकच प्राणी असणार ज्यांना नर आणि मादी असं वेगवेगळं ओळखता येणार नाही म्हणून त्यांना उभयलिंगी म्हणतात उदाहरण कोण कोण आहेत मग इकडे उदाहरण लक्षात ठेवा गांडूळ कळलंय मग गांडूळमध्ये फक्त गांडूळच असतो गांडुळी नसते लक्षात ठेवा ठीक आहे आणि इकडे हे नेरीस ग्रुप आहे नेरीस मग मध्ये मेल आणि फिमेल नेरीस असणार लक्षात ठेवा ठीक आहे इकडे आहे लीच लीचला जळू म्हटलं जातं जळू मग इकडे पण जळू आणि जळीन असं नसणार लक्षात ठेवा जळूच असणार फक्त एकच ठीक आहे कारण हे हे पण उभयलिंग जळू जो आहे ना तो रक्त पितो रक्त शोषून घेतो लक्षात ठेवा जळू जो आहे तो रक्त पिणारा किंवा रक्त शोषून घेणारा प्राणी आहे लक्षात ठेवा ठीक आहे लीच आणि तो रक्त पितो किंवा रक्त शोषून घेतो तर त्याचा परिणाम त्याच्यावर होतो का म्हणजे ते रक्त त्या शरीरात गोठतं का नाही गोठत लक्षात ठेवा का बरं कारण जळू जो प्राणी आहे त्याची जी लाळ असते त्याच्या लाळेमध्ये लाळ म्हणजे सलायवा लक्षात ठेवा त्याच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचं रस आहे नसतं हिरुडीन जे की ोग्युलंट असतं लक्षात ठेवा अँटीकोग्युलंट अँटीकोग्युलंट म्हणजे रक्त गोठून न देणारा घटक त्याच्यामध्ये असतो जे ब्लड क्लॉटिंगला अपोज करतं लक्षात ठेवा ठीक आहे ब्लड क्लॉटिंगला विरोध करणारा घटक त्याच्या नावा त्याच्या लाळेमध्ये असतो ठीक आहे चलो पुढे पुढचा पुड़ ग्रुप आहे मित्रांनो त्यांना म्हटलं ना आर्थ्रोपोडा आर्थ्रोपोडा हे पृथ्वीवरचे सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारे प्राणी आहेत सगळ्यात मोठा ग्रुप आहे आर्थोपोडा पृथ्वीवरचा लक्षात सगळ्यात मोठा याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कीटक येतात वेगळ्या प्रकारचे ठीक आहे यांच्यामध्ये सगळे कीटक कीटक येतात वेगळ्या प्रकारचे यांना जोडलेले पाय असतात जॉईंटेड लेग्स यांचं वर्गीकरण जे आहे ना मित्रांनो ते पाच ग्रुपमध्ये केले जातात यांचे पाच ग्रुप आहेत लक्षात ठेवा कुठले कुठले क्रस्टाशिया समुद्रात सापडतात आर्कनिडा इन्सेक्टा इन्सेक्टा म्हणजे कीटक सगळ्यात मोठा ग्रुप ह्या त्यानंतर डायप्लोपोडा आणि चिलोपोडा लक्षात ठेवा ठीक आहे क्रस्टाशियामध्ये कोण येतं याच्यामध्ये ये क्रॅब्स येतात खेकडा येतो याच्यामध्ये ये लक्षात ठेवा ज्याला श्वसनासाठी कल्ले असतात लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आर क्रीडामध्ये कोण येतं आर क्रीडामध्ये स्पायडर्स स्कॉर्पिओन्स टिक्स आणि माइट्स येतात स्पायडर म्हणजे कोळी ठीके आणि स्कॉर्पिओन्स म्हणजे विन्सू लक्षात ठेवा विन्सू टिक्स आणि माइट्स पण येतात त्यांच्यामध्ये ठीक आहे यांना चार जोड्यात पायांच्या कोळीला किती जोड्या चार जोड्या म्हणजे आठ पाय आहेत कोळीला स्पायडरला लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर इन्सेक्टा सगळ्यात मोठा ग्रुप आहे यांना विंग्स असतात लक्षात ठेवा विंग्स टू फ्लाय पंख असतात त्यांना पंख तीन जोड्या पंखांच्या लक्षात ठेवा दोन जोड्या दोन जोड्या पंखांच्या आणि तीन जोड्या पायांच्या असतात त्यांना इन्सेक्टला ठीक आहे त्याच्यानंतर ग्रास ऑफर्स बिटल्स बटरफ्लाईज येतात ग्रास ऑफर्स म्हणजे नागतोडा बिटल नावाचे किडे असतात खवली किडे म्हणतात त्यांना आणि बटरफ्लाइज बटरफ्लाईज म्हणजे त्यांना फुलपाखरू असं म्हटलं तर लक्ष ठेवा आहे ठीके चलो आणि डायप्लोपोडा आणि चिलोपोडा जे ना हे पण खूप फेमस आहे डायप्लोपोडामध्ये असे प्राणी ज्यांना हजारो पाय असतात मिलीपिड्स मिलीपिड्स म्हणजे पैसा पैशाला हजारो पाय असतात लक्षात ठेवा आणि चिलोपोडामध्ये येतं सेंटिपीड्स सेंटिपीड्स म्हणजे गोम कळले शंभर तरी पाय असतात जवळपास गोमीला किती शंभर तरी पाय असतील कमीत कमी गोमीला ठीक आहे हे झुरळ आहे बघा झुरळ हे झुरळाचं स्टमक आहे नापडोमन कळले याच्यामध्ये स्टरगा आणि टर्नम आणि स्टर्गा असे दोन पार्ट असतात स्टर्गा आणि स्टर्नम असे दोन भाग असतात याचे कशाचे हे ॲब्डोमनचे लक्षात ठेवा कळ टी टेन एस नाईन संख्या पण लक्षात ठेवा प्रश्न टी टेन आणि एस नाईन हे नागतोड आहे लक्षात ठेवा नागतोडा हे मिलीपिडी आहे थाउजंड लेगर म्हणतात त्याला पैसा पैसा वाणू थाउजंड लेगर तोंड बघा कसं दिसतं त्याचं ठीक आहे पैसा हे गोम आहे बघा गोम हे अशी दिसते गोम गोमला हंड्रेड लेगर म्हणतात शंभर असतात गोम नॉन व्हेज असते आणि पैसा व्हेजिटेरियन असतो लक्षात ठेवा पैसा व्हेजिटेरियन आणि गोम नॉन व्हेजिटेरियन लक्षात ठेवा ठीक आहे चलो चलो ओके समज में आ काय सबके चलो पुढचा ग्रुप आहे मोलुस्का मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडीड एनिमल्स एक पाच मिनिटात संपूर्ण मित्रांनो दोनच फायलम राहिले ते संपले की संपलं आपला एनिमल्स ठीक आहे मोलुस्का म्हणजे मृदू शरीराचे प्राणी यांचं रक्त निळास्त करणे यांच्या रक्तामध्ये हिमोसायनिन असतं लक्षात ठेवा हिमोसायनिन हिमोसान रक्त निळ लाल रक्त कशामुळे हिमोग्लोबिनमुळे लक्षात ठेव यांच्यामध्ये कोण येतं यांच्यामध्ये गोगल गाय शिंपले ऑक्टोपस ऑक्टोबस येत ऑक्टोबस ऑक्टोबस याला तीन हार्ट आणि नऊ ब्रेन असतात ऑक्टोबसला तीन हार्ट आणि नऊ ब्रेन ऑक्टोबसला लक्षात ठेव स्क्विड तर स्क्विड स्कुण। याच्यामध्ये कलोसल स्क्विड नावाचा प्राणी आहे जो पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा नॉन कॉर्डेट आहे सगळ्यात मोठा आहे कुठला कलोसल स्क्विड बाकी शं शंख शिंपले गोगल गाय तुम्हाला आहे शंख शिंपले गोगल गाय जे आहेत ना हे निशाचार प्राणी म्हणून पण ओळखले जातात जनरली अंधारातच दिसतात आणि हे शीतकाल आणि उष्णकाल समाधीचा असतात शीतकाल समाधीला हिबर्नेशन म्हणतात उष्णकाल समाधीला एस्टिवेशन म्हणलं तर लक्षात ठेव ठीक आहे त्यानंतर पुढचा ग्रुप आहे इकान डरमाटा इकायन डरमाटा म्हणजे काटेरी त्वचा असलेले प्राणी काटेरी त्वचा असलेले प्राणी फक्त समुद्रातच सापडतात यांच्याकडे ऑर्गन रिजनरेशन पण असतं आणि यांचे, यांचे एक्झाम्पल्स आहेत बघा स्टारफिश आहे स्टारफिश म्हणजे तारामासा सी कुकुंबर आहे म्हणजे काकडीसारखा दिसणार प्राणी फिदर स्टार आहे सॅन डॉलर आहेत सी सी सियारचिन पण आहे आणि शेवटचा ग्रुप आहे बघा ह्या समूहातला त्यांना म्हणला तर हेमी कॉर्डाटा हेमी कॉर्डाटा म्हणजे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांना जोडणारा दुवा मानला जातो यांच्यामध्ये नोटोकॉर्ड किंवा स्पायनल कॉड असतो पण तो परमानंट नसतो लक्षात ठेवा ठीक आहे हे अशा प्रकारचे दिसतात हे प्राणी सॅकोग्लॉसस आणि बॅलनोग्लॉसस याचे एक्झाम्पल्स आहेत यांची बॉडी जी आहे ती तीन गटामध्ये विभागली जाते प्रोबोसिस कॉलर आणि ट्रंक, ट्रंक मध्येच यांना गिल्स पण असतात रेस्पिरेशन ठीक आहे चला तर मित्रांनो हे झालं ॲनिमल किंगडम मधला पहिला ग्रुप ज्याला आपण म्हणतो नॉन कॉर्डेट्स ठीक आहे चलो तर मित्रांनो मग आता आपण थांबूयात भेटूयात आता उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा ठीक आहे चलो जुनी पी डी एफ मे बी डाउनलोड झाली असेल अपलोड झाली असेल तुम्ही चेक करून घ्या किंवा होईल ठीक आहे चलो थे मित्रों यस जय हिंद थैंक यू वेरी मच भेटूहत उद्या समझ में आ रहा है कि तुम्हारे लक्ष्य में आ रहा है क्या कल रहा है कि तुमको बोलो कमेंट्स करो लेक्चर समझ में आ रहा है क्या कल रहा है क्या हाँ ऑलमोस्ट मैक्सिमम कवर होन मेन टॉपिक सगे ठीक है यस मैक्सिमम कवर होते सगले मेन टॉपिक डोंट वरी ठीक है चलो थैंक यू